राज ठाकरे यांचे महाराष्ट्राचे दौरे सुरू झालेले आहेत. महाराष्ट्राच्या लढती दुरंगी होणार, तिरंगी होणार, चौरंगी होणार, पंचरंगी होणार, कोण कोणाला पाडणार, कोण कोणाचा हात हातात घेणार, घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातील का, तुतारी पिपाणीसारखी वाजेल का तुतारी तुतारीसारखी वाजेल, हातात कमळ घ्यायला उत्सुक असलेल्यांची संख्या आणि मग प्रत्येक पक्षातल्या बंडखोरांची संख्या, हे सगळं विलक्षण नाट्यमयी वातावरण आत्ता घडत असताना आपल्यासमोर भाऊ आलेले आहेत. दॅट्स द इंट्रोडक्टरी फर्स्ट रिमार्क. अर्थातच पुढचं पान जेव्हा आपण उलटतो तेव्हा ते मागच्या पानाचं कॅरी फॉरवर्ड असतं. म्हणून मी हा प्रश्न भाऊंना पहिल्यांदा विचारतोय. भाऊ, 2014 साली तुम्ही लोकसभेचे अंदाज वर्तवलेत आणि ते तंतोतंत बरोबर ठरले. 2019लाही तंतोतंत खरे ठरले, तेव्हा तर सर्व मीडियानी तुमचे अंदाज चुकतील असं जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु जे काही 1-2-4 पत्रकार भारतात होते की ज्यांनी 300 के पार होगा असं सांगितलेलं होतं, त्यातले भाऊ एक आहेत. परंतु 2024 मात्र तसं घडलं नाही. 2024 तीन राज्यांमध्ये विशेषतः तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि माध्यम सर्वच माध्यमांच्या अपेक्षेपेक्षा काही विपरीत निकाल लागले आणि बहुसंख्याकडे जाणारा भारतीय जनता पक्ष हा 240 आत अडकला. तुमचे अंदाज चुकायची नेमकी कारणं काय? पहिली गोष्ट, तुम्ही अंदाज म्हणालात ते बरोबर आहे की मी करतो ते अंदाज आहेत. निरगुडकर स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत, त्यामुळे ते जितका सर्वे वगैरे घेऊन करतात तसं काही नाही. मी लॉजिकवर जाणारा माणूस आहे आणि प्रदीप भंडारीची माझी, तोही सायकोलॉजिस्ट आहे, त्याची जयपूरला भेट झाली होती तेव्हा तो हैराण झाला. म्हणून मी तिथे जेव्हा हाच असाच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता तेव्हा मी त्याला सांगितले माझी गोष्ट उलटी आहे. मी आधी हरणार कोण निश्चित करतो, मग तो दाखवतो मला की हा जिंकणार, ही माझी स्टाईल आहे. आणि तो उडाला येतो, कारण मी ज्याला पॉलिटिकल सायन्स म्हणतात ते शिकलेला नाही. मी माझ्यासमोर जे राजकारण उलगडत गेलं त्यावर आधारित राजकारण समजूत घेत गेलो, त्यामुळे जे पॉलिटिकल सायन्समधले ठोकताळे असतात ते माझ्याकडे अजिबात नाही. अनेकदा तुम्हाला खूप लोक शिकवत असतात, तुमची शिकायची तयारी पाहिजे. मला आठवतं 1977 वरळीमध्ये जनता पक्षाची सभा होती, प्रचार सभा लोकसभेची, आणि तिथे राजनारायण आले होते. आता राजनारायण आजच्या पिढीला फार कमी माहिती असेल, पण कल्पना यावी म्हणून सांगतो की लालूला 100 गुणा की राजनारायण असं ते कॅरेक्टर कार्टून होतं. पण तो दाखवायला होता, प्रत्यक्षात तो अत्यंत गंभीर आणि चतुर माणूस होता. तर मी त्यांना त्या वरळीच्या सभेत गाठलं होतं आणि त्यांना प्रश्न विचारला होता की रायबरेली में क्या हुआ, तर ते त्यांच्या स्टाईलने मैं तो जीत गया, वोटिंग अभी बाकी. तर मला हसू आलं. ऑब्वियस आहे, इंदिरा गांधीसमोर माणूस उभा आहे आणि मी जीत गया हूँ, वोटिंग बाकी आहे. तो म्हणाले बच्चे हो अभी बहुत राजनीति देखनी समझनी, मतलब वो बात नहीं है, आपके सामने प्रधानमंत्री लड़ रहे. तो वही तो, मतलब वही तो का मतलब क्या होता? ते म्हणाले लोकांना राजनारायणला जिंकून आणायचं नाही, लोकांना इंदिरा गांधीला हरवायचं, आणि ती हरली तर समोर मी एकटाच उभा आहे. मी हात जोडून गावोगाव विनंती केली की मला पाडा, तरी मीच निवडून. आता ह्याचाच आणखीन एक पॅरलल तुम्हाला सांगतो. 83 आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा वेस्ट इंडिज हरला होता, आपण जिंकलो नव्हतो. हे ताबडतोब 3 परत लॉईट टीम घेऊन आला, 6-6 1 आपल्याला हरवले, त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे अनेकदा आपण विजय किंवा पराजय म्हणतो तो फसवा असतो, तो परिणाम असतो. तसं आज मी असं मानत नाही की माझा अंदाज 300-350 सोडून द्या. भाजप हरला ही कल्पना मला चुकीची वाटते. तुम्ही बारकाईने बघा, काल मी बोलताना मी त्यांच्याशी तेच म्हणालो की
14 कोणालाच अपेक्षा नव्हती. अगदी मी जेव्हा पुस्तक लिहिली, पुस्तक नव्हतं ते खरं, मी पुण्यनगरीत लिहिलेली लेखमाला होती जानेवारी ते एप्रिल 13 म्हणजे निवडणुकीपूर्वी जवळजवळ 12-14 महिने. त्याचं नंतर मोदींना खरंच उमेदवार केलं म्हणून पुस्तक करण्यात आलं. तर मी 1 वर्ष आधी अंदाज व्यक्त केला होता की मोदींना उमेदवार करा. आता ते खरं ठरलं हा वेगळा भाग आहे, तो अंदाज होता. प्रश्न असा होता की कोणाला, आणि पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि फडणवीसांनी माधव भंडारी यांनी असं प्रकाशनानंतर चहा पिताना मला म्हणाले की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही आहे, तुम्ही थेट बहुमतापर्यंत आम्हाला NDA ची गॅरंटी नाही. हे त्यांच्या उद्गार दोन प्रत्यक्षात बहुमत आलं, एक पक्षीय बहुमत आलं. तर ते आलं तेव्हा तुम्ही बारकाईने बघतो का, आपण नाही बघत मित्रांनो. 31% मतावर बहुमत आलं होतं 283 बरोबर 282. 19 38% तुम्ही 303 गेला. आज 1% मतदान कमी झालं आहे 37%. मग त्या 37% 240 खरे मानायचे की 31% 282 खरे मानायचे, विचार करा. त्यामुळे आकड्याचं जे सीटचं कन्व्हर्शन असतं तिथे आपण गडबड करतो. पण मी एक जाता शेवटचं तुम्हाला सांगतो की आत्तासुद्धा भाजपचे सगळे लोक जे बोलतात ना की फसव्या नॅरेटिव्हने, फेक नॅरेटिव्हने भाजपचा पराभव केला, हाच फेक नॅरेटिव्ह आहे, हाच फेक नॅरेटिव्ह आहे. अरे 31% आज तुम्ही 37% आहात, तुम्ही पराभूत नाही झालेला, हा परिणाम आहे. कारण आपल्याकडची जी निवडणुकीची पद्धत आहे, सर्वाधिक वाला पहिला. पण मी बोलत गेलो तर फार वेळ जाईल, पण तुम्हाला सांगतो की अनेकदा डिपॉझिट जाणारा पण निवडून येतो. वारिस पठाण नावाचा MIM चा उमेदवार संभाजीनगर, तर तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते तुम्ही पराभूत झालेले नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीत भाजपचे लोक बोलतात, निराश वाटतात मला, तो फेक नॅरेटिव्हचा परिणाम की तुम्ही हरलाय, तुम्ही हरलाय, तुम्ही हरलाय. तुम्ही हरलेले नाही आहात, तुम्ही ते काय 1 मिलीमीटर 0.5 मिलीमीटर मागे राहिलाय, त्याला हरणं म्हणत नाही. तुम्ही तुल्यबळ ठरलाय आणि विधानसभा आणि लोकसभेची तुलना करायची. तर भाजप इथे होता आणि आज ते जवळजवळ लेवलवर, 2 लाखाचा फरक आहे. पण यातला फरक एक लक्षात घ्या, फरक असा आहे की महाविकास आघाडीने आपला हायेस्ट गाठलेला आहे, त्याच्यावर ते जाऊ शकणार नाही. आणि तुम्ही तुमचा हायेस्ट पॉसिबल आहे त्याच्या खाली राहिलं आहे आळशीपणाने. थोडी मेहनत केला तर तुम्ही 3-4% पुढे गेलात की उलटे पालटे होऊन जायचं. हे जरी खरं असलं तरी एक असं मानणारा मोठा वर्ग आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. भाऊ म्हणले ते अतिशय खरे, सेफॉलॉजिकली जर तुम्ही पाहायला गेलात तर ईडी आणि NDA मध्ये फक्त 0.3% फरक आहे, 0.3% वोट्स, इट इज एक्स्ट्रीमली निग्लिजिबल. त्यामुळे हे जे आहे ते अरेथमॅटिकली घडलेलं आहे. भाऊंचं विश्लेषण अतिशय बरोबर, परंतु नॅरेटिव्हचा विषय काढलेला आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतो. भटकती आत्मा मांगुटीवर बसली मला नाही वाटत. हे काय असं माहितं का, एक लक्षात घ्या, तुम्ही हरलात ना, हरलात म्हणजे आकड्यामध्ये, त्या जागांच्या आकड्यामध्ये तुम्ही हरलात. आता प्रत्येकजण सांगा, मी सांगतच होतो मला वाटलंच होतं, पण जिंकला असता तर आम्हाला वाटलंच होतं, आहे की नाही सांगा. ही आपली जगण्याची नेहमीची पद्धत आहे. तुम्हाला आम्ही सांगत होतो तुमची मुलगी आहे ना, आपण बोलतो ना, हा फरक लक्षात घेतला पाहिजे, हा फरक लक्षात घेतला पाहिजे. थोडं इकडे तिकडे होतं, त्यांनी निराश होऊन चालत नाही. मी मुद्दाम तुम्हाला एक परवाच एक व्हिडिओ बघितला, फार सुंदर व्हिडिओ गावस्करचा. तो गावस्करचा इंटरव्ह्यू चालू होता आणि असा गावस्कर बसला आहे इकडे, वसीम अक्रम बसला आहे. आणि गावस्कर जुना कुठचा तरी श्रीकांत त्याच्याबरोबर ओपनिंग करायचा, त्याचा किस्सा आहे. तो म्हणाला की आडवी तिडवी बॅट करून श्रीकांत झोडपून काढत होता त्या बॉलरला, आणि तो बॉलर जो होता
तो इतका फास्ट बॉलिंग करताना धावत यायचा की फॉलो थ्रू पर्यंत यायचा आणि श्रीकांतला शिव्या घालायचा. तो मध्ये एकदा असं श्रीकांत त्याला म्हणाले, कहून बहुत गाली देत आहे. तर मी म्हणाला, मी आत्ता म्हणाला इंटरव्ह्यूमध्ये गावस्कर सांगतो, मी त्याचं नाव सांगणार नाही, पण मी श्रीकांतला त्याचं नाव सांगितलं. म्हणून अव्यो ये आहे वो. पुढच्या ओव्हरमध्ये तो बॅकफूटवर जायला लागला आणि तिसऱ्या बॉलवर LBW आउट झाला. हे इथपर्यंत फॅक्ट आहे, कोणी दुसराही सांगेल. पण गावस्कर मला आवडतो त्याचं कारण आहे, गावस्करने त्याचा विश्लेषण सांगितलं. तो म्हणाला, तो आधी बॉलशी खेळत होता, पुढच्या ओव्हरमध्ये तो बॉलरशी खेळला. बॉलरशी खेळला. बॉलरशी आपल्याला मतलब नाही, आपल्याला चेंडू खेळायचं आहे, लक्षात ठेवायचं असं. आजसुद्धा मी जेव्हा बघतो तेव्हा मला ती गंमत वाटते की आपण हरलो असं लोक सांगतात, हा नॅरेटिव्ह आहे. आपण नाही हरलेलो, भाजप हरलेला नाही आहे. पण जे तुम्हाला निराश करून टाकतात तो नॅरेटिव्ह जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपला श्रीकांत होतो, आपलं टार्गेट क्लिअर. तुम्ही वोटिंग पॅटर्न बघा, वोटिंग पॅटर्न बघा, हे तुम्हाला सरळ दिसतं की समोर कोण आहे बघितलं नाही. भाजपला हरवणारा कोण आहे, तिकडे मुस्लिम वोट बँक गेली. मग मुंबईत अरविंद सावंत असेल, अनिल देसाई असेल, ते जिंकले. पण इम्तियाज जलीलला मतं मिळाली, तिथे चंद्रकांत खैरे पडला. तिथे आपला आहे तर हा नको. इम्तियाज जलील जिंकण्याची शक्यता त्यांना वाटत होती. आयदर बाकी दुसरीकडे तुम्ही बघाल तर एन ब्लॉक ते गेले, कोणाला देतोय भागवा शिवसेना, नाही आपल्याला भाजपला हरवायचं हे टार्गेट क्लिअर होतं. मला सांगा इथे मग तुमचा अजितदादाला घ्यायची गरज काय होती. सेनापतीवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही युद्ध हरता, लक्षात ठेवा. हे युद्ध असतं. राहुल गांधी तुम्हाला आम्हाला पागल वाटतो, पण त्याची फौज त्याच्या मूर्खपणाच्या मागे सुद्धा ठाम उभी राहिली, तिथे ते जिंकलेत. आणि आम्ही मोदी कसा चुकतो, अमित शहा कसा मूर्ख आहे ह्याच्यावर चर्चा करतो. आमचा आमच्या सेनापतीवर विश्वास नाही. आत्ता आपल्याला काय करायचं आहे ठरवा. गेल्या महिन्यामध्ये संघाचा एक मोठा सेमिनार होता दिल्लीत, मी तिथे होतो. तिथे ते सगळे जवळ 100 कॉलमिस्ट बोलवले होते, मी होतो त्याच्यात. तर मी गप्प होतो, मला शेवटी त्यांनी आग्रह केला म्हणून मी फक्त एकच बोललो की आपण सगळे राम मंदिर राम भक्त म्हणतो. म्हटलं विचार करा, ती जी खार होती ना, त्या खारीने सेतू कसा बनवावा हे शहाणपण रामाला शिकवत बसली असती ना, तो सेतू झाला नसता, रामायण झालं नसतं. तिला त्यात आपलं योगदान किती आहे ते करावं असं वाटलं. तिने तेवढं योगदान केलं, 4 रेतीचे कण टाकले म्हणून पूल झाला नसता. पण ह्या सत्कार्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून ते गेले. म्हटलं आपण इथे जमलो, आपण संघाचं काही काम चांगलं आहे त्याच्यावर हातभार लावा म्हणून जमलो ना, मग खार राहा. राम आणि लक्ष्मण किंवा हनुमान बनू नका. माझ्या जागी मी काय करेन हे प्रत्येकाने केलं ना. अगदी हे टाळ्या भासू नका, तुम्ही ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. ती 7-8 वर कुठच्या दूरच्या जत्रेला गेली आणि हरवू म्हणून ते घाबरलेले होते. थोड्या मोजायचे आपण सगळे आहोत की नाही, आणि जत्रेत एन्जॉय केलं आणि परत येत यायला निघाले तेव्हा परत मोजलं. एक मोजतोय, दुसरा मोजतोय, एक कुठंतरी कमी आहे. पण प्रत्येकाला सगळ्यांना मोजणारा स्वतःला मोजत नव्हता, हीच ती गोष्ट आहे. भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये बघतो की दुसरा कोण चुकला ह्याचा प्रत्येकाला माहिती आहे, पण तो कुठे चुकला हे माहिती नाही. बस तेवढा प्रॉब्लेम. क्या बात आहे. भाऊंच्या विवेचनातून 3-4 उपप्रश्न निर्माण झाले आहेत. एक म्हणजे मुसलमानांनी केलेलं स्ट्रॅटेजिक वोटिंग, त्याच्याविषयी एक प्रश्न येईलच. नंतर अजितदादा पवार यांच्याविषयी त्यांनी विधान केलं, अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मनात असलेला संभ्रम, त्याच्याही प्रश्न येईल. परंतु 3 महत्त्वाची कारणं भाऊ समोर येतात. एक म्हणजे काही ठिकाणी उमेदवार उशिरा दिले गेले, हा एक भाग आहे. दुसरं अबकी बार 400 पार यांनी एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स आला,
शिथिलता आली काहीशी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे एक संधी मिळाली की इझिली इट कुड बी कन्व्हर्टेड इन टू सेईंग की यांना संविधान बदलायचं आहे, त्याकरता 412 हवं आहे. ही तीन कारणं एक प्रकारे जागा कमी करायला कारणीभूत ठरली. ते तुम्ही म्हणता ते तिन्ही कारण आहेत, पण त्याच्यात एक मोठी गोष्ट अशी आहे की होणार असं म्हटल्यावर तुम्ही शिथिल पडताय, होणार आहे आराम, हे शिथिल पडताय सगळं बरोबर असलं तरी मला असं वाटतं की रणनीती काय स्ट्रॅटेजी वगैरे, पण स्ट्रॅटेजी जी असते ही यशस्वी करायची असते तर सैन्य आणि सैनिक लागतात आणि सैनिक म्हणजे कार्यकर्ता असतो. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं सगळं एकूण नेतृत्व होतं हे कार्यकर्त्याला विसरलं, संघटनेला विसरलं. दोन खासदारांचा पक्ष जर इथपर्यंत आला तर तो पैसे साधनं आणि रणनीतीवर आला नव्हता, तर तो कार्यकर्त्यांच्या बळावर आला होता, साधनं नंतर आली. तुम्ही ते विसरला तिथे प्रॉब्लेम होतो. तुम्हाला मला एक जाता जाता आठवण म्हणून तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा ते युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र सोडली, काय ते बंकर ब्लस्टर, कार्पेट बॉम्बिंग हे सगळं चालू होतं. त्या काळात CNN एक अमेरिकेतला डिफेन्स एक्सपर्ट होता, त्याचं एक वाक्य मी असा शिकतो, मला ते एक वाक्य लक्षात राहून गेलं. तो म्हणाला ह्याचा काही उपयोग नाही, यू मस्ट हॅव युअर बूट्स ऑन द ग्राउंड. या निवडणुकीत भाजप मागे पडला कारण बूट्स ऑन द ग्राउंड कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष झालं. तुम्ही एजन्सी सर्वे मार्केटिंग सगळं बरोबर आहे, पण त्याचा मला सांगा, जर 2014 प्रशांत किशोरची मोठी स्ट्रॅटेजी होती, 2019 प्रशांत किशोर तुमच्या विरुद्ध काम करत होता, तरी का तुम्ही जिंकले? कारण तुमच्याकडे सैनिक होते, सैन्य होतं आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास होता, यावेळेला तो नव्हता हे लक्षात घ्या. आणि परत बॅक टू रूट्स, आपण संघटनावाला पक्ष आहोत हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे. मोदी नाही आमच्यामुळे मोदी, मोदीमुळे आम्ही नाही, हे जेव्हा भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समजायला लागेल. मी एक एक तुकाराम मुंबळे महागात पडला ना, आणि हातात पिस्तूल पण नव्हतं, नुसती लाठी होती हो, बाकीचे पिस्तूल असलेले बंदूक असलेले आडोसा घेत होते, तुकाराम मुंबळे पुढे धावलं. ही या क्षणी या देशाची अब्रू मी राखू शकतो, तिथे महत्त्वाचं असतं. त्यामुळे दुसरा काय करतो, दुसऱ्याने त्याच्या जागी काहीही करावं, मी माझ्या जागी काय करणार आणि त्याला मी कार्यकर्ता म्हणतो, मला एवढं काम दिलंय बस मी एवढं काम करेन, एवढं करा. मग अजितदादाला काढला, मला हा प्रश्न लोकसभेपूर्वी विचारला गेला, म्हटलं हा विषय तुमचा नाही ना, पक्षाचे श्रेष्ठी जेव्हा काही ठरवतात ते इम्प्लिमेंट करणं हे काम आहे. ते विसरून जर आम्ही त्याच्यात, मला आठवतं मी अमेरिकेतून पहिल्यांदा जाऊन आलो होतो तेव्हा आमचे इथले वाडियाचे प्रिन्सिपल होते, पूर्वी ते मुंबईत रुपारेलला होते, ते प्रोफेसर होते आमचे, तर माझी बायको पण त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती, तर ते सांगायला लागले ते म्हणून नाही मला भाऊकडून अमेरिका ऐकायची. मला वाटलं काय रे फरक वाटला तुला, म्हटलं एक मोठा फरक आहे, अमेरिकेमध्ये एकच शहाणा असतो त्याला राष्ट्राध्यक्ष करतात आणि आपल्याकडे एकच बेअक्कल असतो त्याला पंतप्रधान करतात, हा आपला प्रॉब्लेम. त्यामुळे माझं म्हणणं की तुम्ही जर नेता हे केलं, ज्या माणसाने तुम्हाला अनपेक्षितरित्या बहुमताकडे दोनदा नेलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे एवढं म्हणतो. भाऊ उत्तर देत असताना मला इंग्लंडमधल्या दुसऱ्या महायुद्धाचा एक प्रसंग आठवला आणि तो म्हणजे हिटलरच्या विमानांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड बेचिराग करायला सुरुवात केली, तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली, चर्चिल पंतप्रधान होते आणि मंत्रिमंडळाने ठरवलं की आपण सरेंडर झालं पाहिजे, म्हणून तो पराभवाचं भाषण लिहून चर्चिल राजाकडे गेले, इंग्लंडच्या राजाला सांगितलं की मंत्रिमंडळ ठरवतं आहे की वी शूड सरेंडर. तर राजा म्हणला असं नाही केलं तर काय होईल, तर म्हणलं काय होईल म्हणजे काय, माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल आणि मला मंत्रिमंडळ काढून टाकेल. तुला नेमलं कोणी, मंत्रिमंडळाने नेमलं का जनतेने, तर म्हणाला जनतेने नेमलं. मग तू जनतेला विचारलंस का, नाही, मग जनतेशी बोल आणि मग ठरव.
पहिल्यांदा चर्चिल मेट्रोमध्ये गेले, बस स्टँडवर गेले, लोकांशी बोलले, तेव्हा लोक खवळले. तो इंग्लंड शॅल नेव्हर सरेंडर. चर्चिल घरी आले, सरेंडरचं जे भाषण लिहिलं होतं ते फाडून टाकलं आणि नवीन भाषण लिहिलं. आणि त्या भाषणात त्यांनी, ते आजही जगामध्ये कुठल्याही पॉलिटिकल लीडरचं आपल्या जनतेला संबोधलेलं सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीच म्हणून दाखवलं जातं, यूट्यूबवर उपलब्ध आहे, की इंग्लंड लढेल, इंग्लंड समुद्रात लढेल, समुद्राच्या तळाशी लढेल, अवकाशात लढेल, अखेरच्या श्वासापर्यंत लढेल, आणि आम्ही नष्ट झालो तर आमची पुढची पिढी दुसऱ्या देशात जाऊन आमच्या स्वातंत्र्यासाठी लढेल, पण आम्ही युनियन जॅक कधी खाली येऊ देणार नाही. पुढे चित्र पालटलं, हिटलरचा पराभव झाला, इंग्लंड जिंकलं आणि विजयाची एक मोठी सभा झाली. चर्चिल अर्थात वॉर हिरो होता, त्याच्या स्तुतिसुमन उधळली की त्याच्या सिंहगर्जनेनं हा सगळा बदल घडला. भाऊ म्हणले तोच मुद्दा तिकडे आहे. चर्चिल भाषणाला उभे राहिले आणि एक्झॅक्टली जे भाऊ म्हणले तेच त्यांनी सांगितलं की मी केली ती सिंहगर्जना नव्हती, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती जनता होती. जनतेनं सिंह व्हायचं ठरवलं तेव्हा मला सिंहगर्जनेचा दर्जा मिळाला. हे जेव्हा आपण तरी एकच मिनिट मी त्याला जोडून एक सांगतो की माझ्या आत्ताच्या पुस्तकात पिंडू तो कोट म्हणून दिला होता. अमेरिकेचा मला वाटते 7वा की 9वा प्रेसिडेंट होता, त्याचं नाव अँड्र्यू जॅक्सन. त्याचं एक फार सुंदर वचन मला मिळालं, वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. तेव्हा अल्पमतात आलो, 240 झालो, म्हणून लटपटू नका, तुमचा नेता पण लटपटलेला नाही आहे, तो तितकेच ठाम निर्णय घेतो. त्याची ताकद म्हणजे तुमचा विश्वास आहे, तेवढं करा, बाकीचं सगळं. ऍब्सोल्युटली ग्रेट. लोकसभा 2024 निकालांच्या सिरीजमधला एक शेवटचा प्रश्न, नंतर आपण, कारण या आत्ताच्या स्टेजवर अनेक प्लेयर्स आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया पवार आहेत, सुप्रिया सुळे तुमच्या भाषेत सांगायचं, कारण त्यांनी दाखवायचे सुळे अशा नावाचा एक व्हिडिओ केला होता. एकनाथ शिंदे आहेत, या सगळ्यावर प्रश्न घेणार आहेत, पण तरी जाताना एक शेवटचा या विषयावरचा प्रश्न. एक व्होट ट्रान्सफर नावाची गोष्ट असते. जेव्हा सहयोगी पक्ष असतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी काय भाजपचं कमळचा उमेदवार असेल असेल नाही, काही धनुष्यबाण घेऊन असतात, काही गडळ्याचे काटे घेऊन उभे असतात. व्होट ट्रान्सफर ही गोष्ट यावेळेला महायुतीमध्ये तितकीशी सक्षमपणे घडली नाही असं कार्यकर्त्यांना वाटते. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांच्याकडून बरीचशी मतं ट्रान्सफर होऊ शकली कारण वैचारिक साधर्म्य होतं, परंतु अजितदारांच्या बाबतीत मात्र तसा काही विषय नव्हता, त्यामुळे तिथून जी मतं यायला पाहिजे होती ती आली नाहीत. आणि त्यामुळे अजूनही अशा प्रकारचा ट्रायो ही लायबिलिटी आहे असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. काय सांग, आहेच लायबिलिटी. खुद्द अजितदादाचा स्वतः लायबिलिटी वाटते. तो माणूस लगेच आता म्हणतो की मी सुनेत्राला उभं करायला नको होतं, बरोबर आहे, आता मी बारामतीतून लढणार नाही. याचा अर्थ करतो अजितदादा स्वतःच सांगतात मी माझ्यासाठीच लायबिलिटी आहे, आपोआप ती तुमच्यासाठी लायबिलिटी झाली ना. त्यामुळे अजितदादा ही लायबिलिटी आहे, सत्य आहे. आणि व्होट ट्रान्सफरचा जो विषय आहे ना, त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुम्ही 2014 आणि 2019 बघाल तर दोन्ही वेळेला भाजप जिंकला होता तो कार्यकर्त्यांच्या बळावर, आणि दोन्ही वेळेला रेकॉर्ड ब्रेक व्होटिंग झाले. 1984 इंदिरा हत्येनंतर रेकॉर्ड ब्रेक व्होटिंग झालं होतं, तो रेकॉर्ड 2.25% 14 मोडला गेला, आणि 14 जो रेकॉर्ड होता तो 1.5% 19 मोडला गेला. ह्यावेळेला मतांची टक्केवारी खाली आली. ह्याचा अर्थ कळतो की आपण मतदानात कमी पडलो, आपण मतदानात कमी पडलो. ते पर्सेंटेज तुम्ही विचार करा, गेल्या वेळेपेक्षा किंवा 1% पुढे गेलो असो तर उलटपालट 400 आकड्यात आवाक्यातला होता 100%. याला जोडून मगाशी जो तुम्ही मुद्दा काढला, ज्याला स्पर्श केला आणि मी सांगितलं की या विषयाचे प्रश्न आपण घेऊया, आणि तो म्हणजे पहिल्यांदा असं घडतंय की देर इज अ स्ट्रॅटेजिक मुस्लिम व्होटिंग. भाऊंनी त्या मुद्द्याला थोडक्यात स्पर्श केला, थोडं विस्ताराने सांगतो, आणि ते म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे, असं एक नवागाव अशा नावाचा मतदारसंघ आहे आसाममध्ये, 85% तिकडे मुस्लिम लोक वसती आहे, आणि तिकडे मला वाटतं 81% माझा अंदाज माहिती चुकत असेल, 87% व्होटिंग झालं.
आणि मथुरेमध्ये 85% हिंदू आहेत आणि तिकडे 48% वोटिंग झालं. सो दॅट्स फर्स्ट. सेकंड बाबूंनी जे सांगितलं त्यातला एक धुळे हा मतदारसंघ आहे. नाही त्याला त्याला मी वोट जिहाद म्हणतो. नाही त्यांना माहिती आहे की आपणाला कोणाला हरवायचं. सलमान तुम्हाला जाता जाता पटकन जिहादची व्याख्या सांगतो म्हणत ती लक्षात घ्या. आपण लँड जिहाद लव जिहाद म्हणतो ह्या खुळेपणात पडू नका. जिहाद याचा अर्थ समोरच्याची लढण्याची इच्छा संपून टाकणं. माणसं मारणं तलवारी बॉम्ब हे जिहादचे हत्यारं नाहीत. हे मी पुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर ह्या पुस्तकामध्ये एस्केप मलिक या ब्रिगेडियरने लिहिलेलं सांगतो की आम्हाला जमीन काबीज करायची का नाही, आम्हाला पैसे काबीज करायचे का संपत्ती नाही, आम्हाला आमच्या विरोधकांची लढण्याची इच्छा संपवायची, मग आम्ही नुसते चालत गेलो तरी हरवतो. आज जी मानसिकता मी जे मगाशी म्हणालो फेक नॅरेटिव्ह तो लक्षात घ्या. तुम्ही आधी मनाने हरलाय, आधी मनाने हरलाय तर तुम्ही लढणार कसे. आणि वोट जिहादा सलमान खुर्शीदने वापरलेला शब्द पुतणीने मरियम्मा खुर्शीद तिचं नाव, तिने पहिल्यांदा आसाममध्ये भाषणात त्याचा उल्लेख. तर तो तुम्ही हरलात ते जिहाद पुढे हरलाय ते लक्षात. आणि तो संदेश तळागाळापर्यंत कसा गेला, आपल्याला जिहाद करायचा आहे, वोट जिहाद करायचं आहे म्हणजे भाजपला हरवायचं आहे. आपण जिंकू हरू सत्ता येईल न येईल प्रॉब्लेम नाही, पण त्याला हरवायचं आहे. तुम्ही डोक्यात तेवढं घ्या आपल्याला कोणाला हरवायचं आहे हे ठरवा. जिंकणं हा परिणाम असतो मित्र, जिंकणं हा परिणाम असतो. त्यामुळे भाजप हरला हा फेक नॅरेटिव्ह आहे आणि तो तुमची लढण्याची झुंजण्याची इच्छा संपवण्यासाठी वापरलेलं सगळ्यात मोठा हत्यार. तुम्ही हरू नका. मी आणखीन एक जाता जाता किस्सा तुम्हाला सांगेन. संदीप पाटील मला शिवाजी पार्कचा असल्यामुळे चांगला परिचित होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी त्याचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो, तर त्यांनी मला ती झिम्बाब्वेची मॅच ज्याच्यात कपिल देवने रेकॉर्ड केला होता 175 रन्सचा, तर तो म्हणाला मी आऊट होऊन येत होतो आणि कपिल देव चालला होता 19 रन्सवर 5 विकेट. तो म्हणाला यार चिंता मत कर मी अभी देख क्या करतो. तो म्हणाला मी कपाळावर हात मारला हा जाट काय करणार आहे. आणि म्हणून बघता 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 अशी परिस्थिती आली आम्हालाच गंमत वाटायला लागली सगळी. आणि त्याच्यात एक श्रीकांतने आठवण सांगितली, श्रीकांतची बायको त्या दिवशी लंडनला इंग्लंडला गेली होती आणि तो म्हणाला आम्ही इतकी तिथे थंडी होती आणि आम्ही दोघे नवरा बायको बाहेर तर आम्हाला कोण हलू देत नव्हतं, हलू नको तिथून हलायचं. म्हणजे आपण म्हणतो ना शकून अपशकून, तर आम्हाला त्याची बॅटिंग संपेपर्यंत हलू दिलं नाही कोणी, थंडीत आम्ही कुडकुडत होतो. पण मुद्दा तो नाही, मी फिरवू शकतो असं कपिल देवला तेव्हा वाटलं आणि सगळं चक्र फिरलं. कपिल देव तुकाराम मुंबळे बाजीप्रभू देशपांडे जोडून बघा मग तुम्हाला कळेल मी काय सांगतो. एक माणूस पुरतो मित्र. भाऊ आत्ता सांगतायत तेव्हा त्याच्या पुष्टीर्थ दोन गोष्टी मला इतिहासातल्या आठवल्या की आत्ताची जी एक अनावश्यक गलितगात्रतेची भावना आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, तर 1757 सिराजोद्दौला याच्याकडे 50,000 जास्त फौज होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे 3,000 फौज होती. रॉबर्ट क्लाईव्ह हा त्यांचा नेता होता, युद्ध नेता, आणि 3,000 फौज जिंकली. इतिहासकारांनी नंतर लिहून ठेवलंय की त्यांनी विजयाची मिरवणूक काढली, ती बघायला दोन्ही बाजूला 1,00,000 भारतीय होते. 1,00,000 भारतीयांनी किमान एक दगड जरी मारला असता तरी 3,000 संपले असते. लम्होने कथा की ती सदियोने सजा पाई, पुढे 200 आपण गुलाम झालो. ही ती गुलामी मानसिकता जी असते ना, तो जो जिहाद म्हणतो पराभूत मानसिकता. तुम्हाला आत्ताचं ताजं उदाहरण देतो, ताजं उदाहरण देतो. वी वॉन्ट जस्टिस हात फलक घेऊन उभे आहे तो. अरे न्याय भीक मागून मिळत नसतो, स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसतं, ते मिळवावं लागतं. 12 बदनामी सहन करत एक माणूस उभा राहिला गुजरातमध्ये, त्यांनी सगळं देशाचं राजकारण बदलून दाखवलं. कोणाला उत्तरं देत बसला नाही, खुलासे करत बसला नाही, आपलं काम करत राहिला, अख्खा देश बदलून दाखवला. आता प्रत्येकाला जस्टिस पाहिजे. बदलापूर अमुक तमुक, अरे गधड्यांनो, मला वाटते
10-12 वर्षापूर्वीची का 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी परवा त्याच्यावर व्हिडिओ केला, त्या अक्कू यादवचा. 18 बलात्कारानंतरही त्याला जामीन मिळतो. 19व्यांना पकडला गेला तेव्हा या न्याय यंत्रणेकडे जस्टिस मागितला नाही. त्या वस्तीतले कस्तुरबानगरमधले जवळजवळ 150 लोक, म्हातारे कोतारे पोरं बाया सगळे कोर्टात त्याला हजर करणार तेव्हा राहिले. आणि त्या कोर्टाच्या रूममध्ये पहिल्या मजल्यावर त्याला कस्टडी कायदी जाहीर केली. खालच्या कोर्टात त्याला पोलीस घेऊन आले. रिकामं होतं तिथे बसले, जीपची वाट बघत. तो जमाव घुसला, त्यांनी त्याच्या चिंधड्या उडवल्या. लोक पळाले नाहीत, तिथे बसले. म्हणाले जे करायचे ती कारवाई करा. काय FIR, त्या सगळ्यांना तात्काळ जामीन देण्यात आला. मर्डर चार्ज असून तो न्याय त्यांनी मिळवला. त्यानंतर 2-3 वर्ष त्या भागात कुठेही छेडछाड झाली नाही, काय झाली नाही. तो न्याय कोर्टाने नाही दिला मित्रांनो, तो त्यांनी मिळवला, तो त्यांनी मिळवला. तेव्हा हे जस्टिस मेणबत्त्या त्या याला फसणं बंद करा. मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, बस तेवढं. मी सगळा सूत्र माझं एकच आहे बघा, मी माझ्या जागी काय करू शकतो याच्यावर आहे. ते त्यांनी सांगितलं की बाजूला 1 लाख होते. अरे एक एक दगड मारला तो नाला सोपाऱ्याला, त्या मुलीला एक काय तो पाना घेऊन कोणीतरी मारत होता. बघणारे होते, व्हिडिओ घेणारे होते, पण हस्तक्षेप कोणी करत नव्हता. मी काय करणार, मला काय नाही करायचं. मला फुकट वीज पाहिजे, मला फुकट अमुक पाहिजे, मला फुकट तमुक पाहिजे, आणि मी काय करणार, मी काही नाही करणार. या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. आज तुमचा नेता मला सांगा, मोदीचं मला कौतुक तेवढ्यासाठी आहे. कधी माणूस काय नाही आहे त्याची तक्रार करतो का, नाही करत. आपण पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पक्ष काय करेल नंतर, मी काय करेल पाहिजे. बघा किती फरक पडतो. ज्या मुद्द्यावर आपण याच्याकडे आलो, तो जो मुद्दा आहे जो मुसलमानांच्या स्ट्रॅटेजिक व्होटिंगचा, त्याच्यावर एक प्रश्न आहे की इतकं स्ट्रॅटेजिक व्होटिंग धुळ्यासारखा मतदारसंघ, त्याच्यात कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 6 विधानसभा मतदारसंघ असतात. पहिल्या 5 विधानसभा मतदारसंघाचं काउंटिंग झाल्यानंतर आमचे मित्र सुभाष भामरे, डॉक्टर सुभाष भामरे, जे पूर्वी रक्षा राज्यमंत्री होते, ते 1,89,000 मतांनी आघाडीवर होते. आणि अर्थातच जल्लोष सुरू झाला की आता एवढी मोठी आघाडी आहे म्हणजे जिंकले जातीलच. पण 6वी पेटी उघडली आणि जादूची कांडी फिरल्यागत 1,96,000 मतं विरोधी पक्षाला मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. तीच गोष्ट 4,000 मतं त्याचे युसुफ पठाण, ज्याने इडन गार्डन्स व्यतिरिक्त कलकत्त्यात काहीही पाहिलं नसेल, ज्याला राजकारणातला र माहीत नव्हता, त्याला तृणमूल काँग्रेसने मुर्शिदाबादमध्ये उभं केलं, जिथे अधीररंजन चौधरी 1,00,000 मतांनी निवडून यायचे. एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मी सांगतो, 4 हिंदू उभे होते, त्यांना 4,50,000 मतं, 2 मुसलमान होते युसुफ पठाणच्या बरोबर, त्यांना 4,000 मतंसुद्धा नाहीत आणि अधीररंजन चौधरींचा पराभव झाला. तीच गोष्ट यामिनी जाधवच्या बाबतीत घडली, तीच गोष्ट नवनीत कौरच्या बाबतीत घडली, तीच गोष्ट ईशान्य मुंबईत घडली. सगळीकडे हे स्ट्रॅटेजिक व्होटिंग आपल्याला झालेलं दिसते. त्याला अनुषंगानेच एक प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे अगदी प्रचाराच्या रणधुमाळीतही नरेंद्र मोदी कधीही एका विशिष्ट दर्जाच्या नंतरची टीका आपल्याला संवैधानिकच्या बाजूला आजूबाजूला जाऊन करताना कधीही दिसले नाहीत. परंतु यावेळी मात्र 3रा टप्प्यावर असताना त्यांना हा धोका आधी जाणवला होता की त्यांनी पहिल्यांदा मुसलमान आणि त्यांचं व्होटिंग याबद्दल 3ऱ्या फेरीपासून चर्चा करायला सुरुवात केली. नाही, मला असं वाटतं की ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याला तुम्ही मीडिया किंवा इकोसिस्टीम म्हणता, तिला भाजपने गंभीरपणे घेतलं. आणि मी सांगितलं तेच की भाजपच्या अनेक नेत्यांना आपणच चमत्कार घडवतो असं वाटायला लागलं. आणि त्यातून त्यांनी आता ते हेगडे म्हणून होते किंवा तो अयोध्येचा फैजाबादचा लल्लन सिंग, यांनी विरोधकांच्या अपप्रचार करणाऱ्यांच्या हातात कोलीत दिलं की आम्हाला घटना बदलायची. आणि तो नॅरेटिव्ह झाला, तो नॅरेटिव्ह झाला. त्यामुळे दलित, मुस्लिम, आरक्षणवादी हे सगळे एका बाजूला येत गेले आणि त्याची गंभीर दखल घेतलीच गेली नाही. तिथे फरक पडतो. तुम्ही समोरचे एकत्र येत आहेत
आणि त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो याची दखल घेतली गेली असती तर आपल्याला मतदान वाढवलं पाहिजे. आणि हे तुम्हाला 14 झालेलं मी तुम्हाला आठवण करून देईन. मला वाटते 5 मतदान झालं होतं आणि 70-80 मतदारसंघांचं मतदान बाकी होतं. अशा वेळेला मोदींनी एक पिल्लू सोडलं की आत्तापर्यंत जे आकडे आलेत त्यानुसार मेजॉरिटी मिळाली, लेकिन तगडी मेजॉरिटीचे गव्हर्नमेंट ऑफकोर्स तगडी बनानी त्याचा प्रभाव पडून ते बहुमत क्रॉस झालं. पण जवळजवळ 70-80 मतदारसंघात बाकी होतं. हे माँ बेटे की सरकार तो गई हे वाक्य मला अजूनही लक्षात आहे. पण ते दिल्यामुळे हुशारलेले फुशारलेले सगळे भाजपवाले आणखीन तावातावाने कामाला लागले. तो सगळा भाग महत्त्वाचा असतो. एकेका ठिकाणी मतदान वाढवून घेतलं तर मोठा फरक पडतो. आणि इथे यावेळेला उदासीन होते ना, तुम्ही मतांची टक्केवारी बघा देशभरची, आणि तरीही त्यामध्ये टक्केवारी टिकवली आहे. एकूण भाजपची टक्केवारी टिकली, पण थोडं जरी आता जर देवेंद्रने पण सांगितलं ना की 12 मतदारसंघ असे आहेत की जिथे एकेका बूथवर 5-7% मतं अधिक 5-7% अधिक पडली असती एका बूथवर, तरीही 12 फिरल्या. हा जो छोटासा भाग असतो ना तो आपण विसरतो, आणि तो छोटासा भाग असतो ना मित्रांनो तो त्या काय ती कल्पना चावला तिचा जीव घेतो. तुम्हाला कदाचित तो व्हिडिओ मिळेल की ज्यावेळेला ते यान जात होतं त्यावेळेचा व्हिडिओ येतो. त्याच्या बाहेर लावलेली एक टाईल उचकटली गेली, बाकी ते पुढे सुरक्षित गेलं. पण परत येताना ती जेवढी फट होती ती या वातावरणात शिरताना फटाफटाफटा सगळ्या टाईल उडवून गेली आणि तो ॲक्सिडेंट झाला. नासाच्या लोकांनी ती एक टाईल सटकली आहे तर येताना डेंजरस होईल याकडे गंभीरपणे बघितलं नाही आणि सगळं मिशन पूर्ण होऊन पृथ्वीवर येताना क्या बा. एक मग प्रश्न, हे जर सगळं खरं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल गद्दारी झाली हे नॅरेटिव्ह खोटं आहे. तर हीच तर गंमत असते ना. मला एक गंमत म्हणजे एक आश्चर्य असं वाटतं की जे विरोधक आहेत, नावं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ठरवून भाजपच्या विरुद्धच जे अपप्रचार करत असत अशा लोकांचे 80% फॉलोअर भाजपवाले आहेत. हे गमतीशीर गोष्ट आहे. डोकावून बघायचं काय म्हणजे आज काय बोललं काय, आणि मग आपसात त्याच्या नावाने शिबिर करत बसतं. अरे त्याला बघू नका ना, तो तुमच्या डोक्यात निगेटिव्हिटी घालतो पण ते बघत बसतात. आणि तिथे मग गंमत अशी होते की तुम्ही हळूहळू स्लोली तुमचा गार्ड डाऊन होतो. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, मला कळत नाही कशाला सहानुभूती आहे. ते आकड्यात पण दिसलेली नाही, कोकणात एकही जागा नाही. कोकणात जागा सोडा तुम्ही, मला सांगा की गेल्या 90 शिवसेनेचे आकडे तपासा तुम्ही. शिवसेनेला युती असो एकटं असो तुम्ही बघाल तर शिवसेनेला महाराष्ट्रात कधीही 16-20% अलीकडे पलीकडे मतं गेलेली नाही. पण आपण असं 18% हा शिवसेनेचा कोर वोटर आहे. आज जर एकनाथ शिंदेनी 13.5% मतं घेतली आहेत तर तो शिवसेनेचा कोअर वोटर आहे. मग 18 काढले तर उद्धव ठाकरेकडे शिवसेनेचा कोअर वोटर किती उरला आहे बघा, 4.5-5%. बाकीचा वोटर आहे तो जरा आज मला ते प्रोजेक्ट पास करून, तुम्ही आता व्यावसायिक आहात तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तात्पुरते आपल्या खात्यात मित्राचे पैसे आणून घालता आणि बँक बॅलन्स दाखवता, बरोबर आहे ना. उद्धव ठाकरेंना 17-18% मतं मिळाली, दिवसात 10-12% शेजारची उसनवारी आहे. तो परत गेला तर उरतात किती, 4-5% मतं. कुठली सहानुभूती आली, हा डंका पेटला गेला. आणि आता बघा सहानुभूती होती का, अरे सहानुभूती असेल तर मग एकनाथ शिंदेला मतं कुठून मिळाली, 13.5%. आणि एकनाथ शिंदेला इतरांची मतं मिळणं शक्य नव्हतं. तुम्ही शिवसेना भाजप युती असो किंवा युती नसतानाही बघितलं
तर जो शिवसेनेचा वोटर आहे तो युतीतही तितकाच दिसतो, युतीशिवाय तितका दिसतो, तो 18%, आणि त्यापैकीच एकनाथला मिळू शकतं. यांना जसं काँग्रेस, NCP किंवा मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक ही मतं उद्धवला मिळू शकत होती, ती एकनाथला मिळू शकत नव्हती. आणि एकनाथने जर 13-13.5% मतं घेतली असतील तर उद्धव ठाकरेने आपला जवळजवळ 70% कोर वोटर गमावलेला आहे. हा नॅरेटिव्ह भाजपने केला पाहिजे. एक उद्धव आज संपलेला कसा आहे, आणि मग तुम्हाला कळेल. तुम्ही जो मगाशी बोललात की ताबडतोब मुख्यमंत्री जाहीर करा, काय कॉन्फिडन्स आहे मला आघाडीत पण जास्त आमदार आणता येणार नाही, हा कॉन्फिडन्स आहे उद्धव ठाकरेंचा. आपण त्याच्याशी म्हणून आधी जाहीर करा, त्याच्याशी बोलूया आपण. उद्धव ठाकरे हा सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्याविषयी बोलणारच आहोत. पण या विषयावर आहोत म्हणून हा प्रश्न विचारतो की सदैव एक बोललं गेलं की माझे पिताश्री चोरले, माझं चिन्ह चोरलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. खरोखरच असे पक्ष फोडता येतात का पक्ष फुटतात? पक्षी शिवसेना नाही, पक्ष फुटत. बाप चोरला, बाप चोरला तर मलाही या भाजपवाल्यांची दया येते किंवा एकनाथची पण दया येते. त्यांनी उलट का नाही म्हणून, तुझ्या बापाने आमची पोरं चोर, आमच्या बापाची पोरं चोरली होती. आमच्या बापाच्या पोरांनी तुझ्या बापाला शिवसेना प्रमुख केलं हे एकनाथनी का सांगितलं नाही? तुम्ही बाप चोरला म्हणता तर मग आमच्या बापाची पोरं तुझ्या बापाने चोरली नाहीत, त्याला चोरणं म्हणतात? हे उलटं विचार. एक लक्षात ठेवा, नॅरेटिव्ह जो असतो ना त्याला काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो. काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो. लढाई तशी असते. आणि रोमेलसारखा जनरल होता हिटलरचा, तो नेहमी म्हणायचा ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्ही हल्ल्याची वाट बघू नका, त्यांच्यावर हल्ला करायला जा की ते पांगतात. नुकसान त्यांचं होतं, मरतील त्यांच्याने आपले, पण प्रॉपर्टीचं नुकसान तर त्यांचं होईल. तेव्हा हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे. आजसुद्धा मला गंमत वाटते की एकनाथनी मिळवलेली 13.5% मतं बघा आणि अजितदादांनी मिळवलेली बघा, मग तुम्हाला कळेल की कोर वोटर NCPचा पवार घेऊन गेले, अजितला घेता आला नाही, पण एकनाथनी कोर वोटर अख्खा पक्ष पळवला. काय रे तुझा कोर वोटर पळवला त्याच्यावर रड, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. हा काउंटर नॅरेटिव्ह होतो. तो नॅरेटिव्ह एजन्सीकडून सर्व्हेमधून येत नाही. तो तुम्हाला काय घडलंय त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. चूक व्हायला हरकत नाही, पण चूक समजून घेण्याची तयारी पाहिजे. आइन्स्टाईनचं एक फार सुंदर वचन आहे की मूर्ख माणूस भयंकर कॉन्फिडंट असतो. कळला तुम्हाला राहुल गांधी? ओसंडून कॉन्फिडन्स वाहत असतो मूर्ख माणसाचा. आणि बुद्धिजीवी हा कायम कन्फ्यूज असतो, हे आइन्स्टाईनचं वचन आहे. काल मला कोण म्हणत होता, आम्ही बसलो होतो तेव्हा, की आपला मतदार कन्फ्यूज आहे, कन्फ्यूज आहे. कळलं? कारण तो बुद्धिजीवी आहे. आणि तुम्हाला मी एक जाता जाता थोडा वेळ घेतो, एक किस्सा सांगतो. सोलापूरला मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि अडकलो, मला निघता आलं नाही म्हणून तिथल्या पत्रकार संघाने ती मुलं थोडी आली, मला म्हणाली तुम्ही वार्तालापाला याल का. तिथे एकाने मला प्रश्न विचारलं की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी कसं लिहिता? त्याला म्हटलं मला बाबा काही कळत नाही पुरोगामी प्रतिगामी, तुझ्याकडून शिकवतो, शिकवशील मला? तो म्हणून नाही. पण म्हटलं मी दोन किस्से सांगतो. डिसेंबर 1972 नागपाड्याच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय ते अधिवेशन होतं, त्याच्यावर हमीद दलवाईने ट्रिपल तलाक हटवण्यासाठी मोर्चा काढला होता. मी होतो त्या मोर्चामध्ये, ट्रिपल तलाक हटवला पाहिजे म्हणून. पण माझ्याबरोबर भालचंद्र मुणगेकर होते आणि हुसेन नलवाईसुद्धा होते. हेडलाईन आहे उद्याची, हे तुम्ही बोललात ही हेडलाईन आहे. हे दोघे माझ्याबरोबर होते. मी आजसुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. ते दोघे आहेत का? नसतील तर तुम्ही ठरवा की तेव्हा ते पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत, तेव्हा मी प्रतिगामी होतो की आज प्रतिगामी आहेत. ती मुलं म्हणाली आम्हाला यातलं काही माहिती नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही बुद्धिजीवी आहात.
कारण तुम्हाला कशातलंच काय माहीत नाही. प्रॉब्लेम बघा ना, हे उडून काय असं हबकून जातात. त्यामुळे आपण जो मीडियामध्ये बघतो ना, तो उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे आणि त्यातून हे सगळं येतं. तर त्याच्यामागे तुम्ही बहकणार किती. जेफरसनचं एक फार सुंदर वचन मला आठवतं, डोंट आय नेव्हर रीड अ न्यूज पेपर अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. हे 200 वर्षापूर्वी माणूस सांगतोय. आपण त्याच्यापासून काहीतरी शिकावं. हा उस वक्त छपके बिकता था, अब बिकके छपता है, हा त्यातला फरक आहे. आपण पुरोगामित्वाविषयी बोलतो म्हणून हा प्रश्न मला सुचला की शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली का 78 साली जाणत्या राजांनी केली. ते फोडाफोडी असं मी म्हणणार नाही. मग तुम्ही आता तुम्ही बोलता म्हणून मी सांगतो, पण मी जेवढा 50-55 वर्षाच्या पत्रकारितेत राजकारणाचा अभ्यास केला, तुम्हाला खरं सांगतो ना, मला शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेताच दिसला नाही कधी. आता स्वार्थ हे तुमच्या डोक्यातला शब्द वेगळा आहे, माझा आशय वेगळा आहे. स्वार्थ कशाला म्हणतात, मी माझं काहीतरी साधतो. राजकारणातला एक नेता स्वार्थ साधणार म्हणजे काय, तो आपला पक्ष आपली संघटना उभी करतो, ती वाढवतो. मोदींनी अमित शहांनी वाढवली दिसून तुम्हाला. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष मोठा कधी केला दाखवा मला. तो स्वार्थ एका राजकीय नेत्याचा असला पाहिजे, ते कधीच जमलं नाही. त्यामुळे मी त्यांना निस्वार्थी म्हणतो. ते इतरांची नासाडी करत राहिले, आपल्यासाठी काय केलं बघा ना, काहीच नाही. बारामती पलीकडे दुसरीकडून निवडणूक लढवू शकतो का माणूस? तो माणूस गुजरातून उठतो आणि वाराणसीला जाऊन लढतो. राहुल गांधी काय असेल, उठतो आणि वायनाडला जाऊन लढतो. पवारांनी संभाजीनगरला निवडणूक लढवून दाखवावी, नागपूरमध्ये लढवून दाखवावी, हे एक थोतंड उभं केलं. आणि तुम्ही म्हणताना त्याचं कारण पवारांनी पक्ष फोडले नाही. मी एक आणखीन मला वाटते 14 मी लेखात माझे एक वाक्य लिहिलं होतं, ते माझ्या कायम लक्षात राहिलं, की ज्यांना निवडून यायचं आहे ते मोदींकडे जातात आणि जे निवडून येतील त्यांना शरद पवार शोधतात. शरद पवारांकडे शरद पवारांच्या नावावर निवडून येणारे कोण आहेत दाखवा मला. फार एकाच दुसरा मिळेल तुम्हाला. बाकी सगळे जे स्वयंभूर निवडून येतात त्यांना मुंबईत किंवा दिल्लीत आपला कोणतरी गार्डियन असावा यासाठी शरद पवार हवे असतात. ते कधी इकडचे तिकडे जातील. आत्ता विधानसभा आली की भाजपापासून तुमच्या अजितदादाकडचे बरेचसे आमदार पवारांकडे जाणार आहेत, गार्डियन परत फुटतील. कारण ह्या पवारांचा स्टॅबिलिटीवर विश्वासच नाही, विश्वासच नाही. पवारांचा खुद्द स्वतःवर विश्वास नाही. आपण संध्याकाळी काय करू हे पवारांना सकाळी माहिती नसतं. त्यामुळे मी त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही. अतिशय उथळ पातळीवरचं राजकारण आहे, उथळ पातळीवरचं. आपण आणि फोडाफोडी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते फोडाफोडी कशाला, आपल्या स्वार्थासाठी असते. आपलं कसं तरी गणित जमवायचं. मला आठवतं 99 जेव्हा निवडणुका झाल्या आणि युतीचं सरकार गेलं आणि यांचं सरकार आलं, तर अरुण गुजराती त्यांच्याच पक्षाचे पवारांच्या हे सभापती होते आणि त्यांनी फार सुंदर लोकशाहीची व्याख्या केली होती. म्हणलं आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये 51% म्हणजे 100% असतात आणि 49% म्हणजे 0 असतो. हे पवारांचं सूत्र आहे. कुठूनही जुगाड करून आत्ता पण मला अजिबात खरं वाटत नाही आत्ता या क्षणी की अजितदादा हे फुटले बंड केलं. हे मी पण बोललेलो आहे सगळं खरं आहे, पण मला आता असं वाटतं की कदाचित काकांनीच त्यांना इकडे पाठवलं असं. काकांनी एक अट घातली असेल, तिकडे जाऊन 8-10 मंत्री पद घे म्हणजे आपला मलिदा चालू राहिला पाहिजे. आता हा एक तुम्ही मोठा पँडोराज बॉक्स उघडला आहे म्हणून विचारतो. जर काकांनीच पुतण्याला पाठवलं असेल तर पुतण्या हॅबिच्युएटेड नॉट रिचेबल असतो. आता लवकरच ते पुन्हा नॉट रिचेबल होतील. होतील, होऊ शकतात. आत्ता त्यांनी सांगितलं ना की कदाचित विधानसभा मी लढवणार नाही, बारामतीतून लढवणार नाही,
ही सगळी पासवो आणे लगे जरा जरा असं आहे. तुम्ही बघा, सुप्रिया, शरद पवार आणि अजितदादा यांचे अलीकडल्या काळातली वक्तव्य बघा, ती एकमेकाला पूरक बनत चालली आहेत. मी त्याच्यावर हिंदी व्हिडिओ केला, त्याला ते हेडिंग दिलं होतं की पासवो आणे लगे जरा जरा. मी ती विधानं सगळी काढली आहेत. आय नेवर न्यू वी थिंक सो अलाईक हा एक प्रश्न ठरवलेला नाही आहेत. मी त्यांना काल रात्री पहिल्यांदा बऱ्याच दिवसांतर भेटलो. अलीकडच्या काळात अजितदादा त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जी भाषणं करतायत, तिथे जे बोलतायत, ते त्यांना किती कोटींची मदत केली हे ते आवर्जून जाहीर करतायत. ए आणि शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना देखील त्यांनी तितकीच मदत केलेली दिसते. काय निष्कर्ष काढाल? नाही, मी तेच सांगणार. म्हणूनच मला असं वाटलं की तिकडे जा. तुम्हाला आठवत असेल, युतीचं सरकार 95 झालं तेव्हा जवळजवळ 35-36 अपक्ष आमदार युतीच्या सपोर्टला आले होते आणि त्यातल्या 18 लोकांना मंत्री गेलं होतं. अनिल देशमुख वगैरे तेव्हा, हर्षवर्धन पाटील तेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले. हे पाठवून काय केलं? ते पवारांनीच पाठवलं होतं. आणि ज्यावेळेला 99 पवारांनी वेगळा पक्ष काढला तेव्हा त्यातले 27 अपक्ष आमदार मंत्रीपदं सोडून पवारांकडे गेले. तेव्हा हा सगळा खेळ पवार करत असतात, त्याच्यात काय मोठा असत. हे जरी आपण मान्य केलं तरी एक गोष्ट मान्य करायला हवी की या लोकसभेमध्ये तुतारीचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. जेवढे उमेदवार उभे केले त्यातले 90% व्यवस्थितरित्या निवडून आले. Did he played very smart, choosing right candidate and right constituencies rather than asking for large number of constituencies? बरोबर. नाही, त्याचं कारण त्यांना माहीत होतं की आत्ता आपल्याला सर्व्हायवल आवश्यक आहे. हे उद्धवला कळलं नाही, त्यामुळे उद्धवने 20 आग्रह 22 करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या कमीत कमी जागा, आता सांगलीची जागा उद्धवने घ्यायची गरज नव्हती. पवारांना ते कळतं की आत्ता आपल्याला अजितला ठोकायचं, अजितपेक्षा आपले जास्त आले पाहिजे. हे पवारांना तेवढं कळतं ना, अगदी काही बुद्धू माणूस नाही आहे. त्यामुळे जो पक्ष फुटलाय, 40 आमदार गेलेत पण मी निवडून आणू शकतो ना, हे दाखवायचं होतं. त्यामुळे काय साध्य करायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असेल तर तुम्ही लढता. हे अत्यंत छोटं हे आहे. आत्ता देखील तुम्ही ते भटकती आत्मा वगैरे म्हणालात, तुम्ही बारकाईने बघा. काल परवा अगदी तुमचे अमित शाह पुण्याला आले होते आणि त्यांचं जे काय कार्यकर्त्यांचं भाजपचं संमेलन वगैरे झालं त्यात त्यांनी शरद पवारांवर परत एकदा अटॅक चढवला. तर त्याच्याकडे बघायचं कसं? व अजितदादाला हे मंजूर होणार नाही, आवडणार नाही हे अमित शहाना कळत नसेल का? कळत असणार. पण ते करण्यामागे अजितदादांनी लवकरात हातपाय आपटून निघून जावं हे सुद्धा असू शकतं. कारण ह्याच्यात कसं असं सिग्नल दिले जातात. तुम्ही आत्ता तुम्ही बारकाईने बघाल तर ज्या पद्धतीमध्ये उद्धवची आदळापट चालू आहे ती बघितली तर तुम्हाला कळतं की महाविकास आघाडी विधानसभेला आपला प्रकाश आंबेडकर करेल का अशी भीती आहे. म्हणजे शेवटपर्यंत नाही म्हणायचं नाही पण करायचं पण नाही. शेवटी प्रकाश आंबेडकरनी काय केलं? आम्ही 42 तयारी केलेली, इथून सुरुवात झाली होती ना. एक जागा सोडली, एक जागा फार तर अकोल्याची जागा सोडतो असं म्हणत ते त्यांनी नाकारावं हेचसाठी केलं होतं. पण नाही म्हटलं नाही तोंडाने, शेवटपर्यंत बोलणी चालू ठेवली आणि गाडी निघून गेली. अरे गेली का असं म्हणायचे प्रकाश आंबेडकरांबरोबर भेटायला. बरोबर. म्हणूनच मला एक प्रश्न आहे की परवा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या स्टेजवर प्रथम इथे आत्ता आपण तिघजण आहोत तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असं सांगितलं तेव्हा शिट्या आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षकांच्यात कोण होते हे तर उघड होतं. पण व्यासपीठावर बसलेल्या विनीच्या एकाही सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी टाळीसाठी हाताला हात लावलेला नाही हे चित्र पाहिलंय. म्हणून हा प्रश्न मनात येतो की मग या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्धव ठाकरे यांना आणखीन किती काळ टॉलरेट करतील? नाही, टॉलरेट करायचा प्रश्न नसतो निकाला लागेपर्यंत. कारण त्या लोकांना आता माहिती आहे, काँग्रेसला आणि राष्ट्रवादी पवार गटाला एक माहिती आहे, बायको आहे आदळापट करणार
म्हणून आपण तमाशाला जायचं सोडायचं नसतं, चार दिवस उरत आहे बंद नाही जात. कारण आज परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरेंची की त्यांना माहिती आहे वटपौर्णिमा करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाहेर जाऊ शकत नाही ना माणूस, आत फसलेला आहे. मला तो त्या काळात एक मुंबईचे आमदार होते शोभनाथ सिंग म्हणून सांताक्रूजचे, आणि त्यांची आमची दोस्ती होती, ते लोहियावादी होते, आणि तो त्या भैया लोकांचा ग्रुप होता उत्तर प्रदेशी, ते छान मध्ये लोहियावादी बोलायचे. त्याच्यात एक तेग बहादूर सिंग म्हणून होता, फार चांगला कार्यकर्ता होता, आणि तो त्यांनी इतके सुंदर मला समजावलं कसं असतं ते. तुम्हाला क्या होतं आहे, गाव में झगडा हो जाता है, तो भांडणं होतात अमुक तमुक, हे कोण तडकाफडकी कोणाला तरी भोसकतो काहीतरी, आणि मग पळून जातो. ते डाकूची टोळी असते ती त्याला सामावून घेतात, आणि ते पहिलं काय करतात की भाऊ आला आहे आपल्याकडे, तर त्यानंतर जिथे जिथे डाका घालतील ना तिथे ते काय करतात, भाऊ डाकू भाऊ डाकू, म्हणजे भाऊचा एक भपका तयार करतात. तो तयार केला की भाऊला परत आपल्या गावात जाण्याचे सगळे रस्ते बंद होतात. त्यानंतर शरद डाकूच खरा असतो, डाकूचा प्रमुख तोच असतो, पण ह्याला मागे जाण्याचे रस्ते बंद केले जातात. हे त्यांनी मला जगजीवन रामच्या संबंधात सांगितलं की कसं, म्हणजे ही उत्तर प्रदेशी लोक मुरलेले असतात राजकारणामध्ये, पण तुम्हाला गावंढळ वाटतील अमुक तमण, पण तसं अजिबातच नसतं. त्यांना माहिती असतं काय करायचं होतं, आणि त्यामुळे आज त्या दोघांनाही माहिती आहे, हा गेला तर एकटा लढू शकत नाही आहे, भाजप परत घेणार नाही आहे. त्यामुळे त्याला आत्ता कळतंय. आता आणखीन एक किस्सा सांगतो त्याचा की अरे जाहीरपणे नाही तर बंद दरवाजा आड चार भिंतीमध्ये तरी ठरवा, त्यालाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरतं. चला ह्याच्याबरोबर बंद खोलीत बोललं तर नंतर वाटेल ते बोलतो, त्याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर बंद खोलीत बसायचं नाही. माणूस स्वतःसाठी कसा खड्डा करून घेतो त्याचा उत्तम नमुना आहे. किती अगतिकता आहे, नाही तर चार भिंती आड ठरवा, तुमचं तुम्ही ठरवा, ते म्हणतात बघू. पण मग भाऊ या बाबतीत एकनाथ शिंदे यांना मार्क दिले पाहिजेत की एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचे कुठलेही कॉन्ट्रोवर्सी स्वतःच्या अंगाला एक तिळ मात्र चिकटू दिली नाही, आणि स्टिक टू द लाईन स्टिक टू द मिडल बॅट असे ते खेळत आहेत. नाही एकनाथचं कौतुक तर मुळात बेसिकली जसा मोदी हा कार्यकर्ता होता तसं एकनाथ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य काय, तो म्हणतो बोलणारे बोलू देत ना, मी काम करतोय ना. आणि बघा ना 13.5% विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही आहे. यापूर्वी भुजबळ किती शिवसेनेतून लोक फुटले, पण हा कधी तसा नेता पण नव्हता, पण त्यांनी ज्या पद्धतीत त्या आसपासच्या आमदारांना जुळवून घेतले होते जोडून घेतले होते, ते बाहेर पडले, त्याच्याबरोबर बाहेर पडले, त्याच्या शब्दावर बाहेर पडले. ही नेतृत्वाची ती कसोटी असते. आणि उद्धवला हे कधीच कळलं नाही, उद्धवला हे कधीच कळलं नाही ना की माणसं जोडायला पाहिजे. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2 वर्षात जे काम केलं त्या तेवढ्या कामावर जर त्यांनी आज 7 जागा जिंकून दाखवल्या असतील, काय 14-15 लढवून, ती छोटी गोष्ट नाही आहे. कारण शिवसेनेचा कोर वोटर फुटणं अवघड असतं. तो त्याच्याकडे आला आणि उद्धवकडे अगदी डंका पेटून मीडियात रोज सहानुभूती चालू होत. 13.5% मात्र हा विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही आहे, विनोद नाही. आणि त्याच्याकडे गेलेले जे आमदार आहेत ना ते तिथे तिथे स्वबळावर निवडून येणारे आहेत. त्यांच्यासाठी जसा तो आश्रयदाता शरद पवार जसे त्यांच्या आमदारांसाठी आहेत, तसं एकनाथच्या आमदारांसाठी एकनाथ हा शरद पवार आहे त्यांचा, की साहेब आहे आपलं साहेब काम करून देणार. तर त्यामुळे तो तिथे निवडून येऊ शकणारा कार्यकर्ता आहे, तो त्याच्याबरोबर गेला आहे. आणि उद्धवबरोबर कोण आहेत सांगा ना मला, संजय राऊत, तुमचा तो अनिल देसाई,
हे कोण आहे, हे सोवाळ्यावर येऊ शकणारे नाही. तो हा बोलला ना कोण, संजय जाधव मला वाटते बुलढाणा काय कुठचा परभणीचा, की मी मुस्लिम मतावर निवडून आलो, हे बोलावं लागतंय त्याला, बोलावं लागतंय. शिवसेना महाराष्ट्रात वाढली ती पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर 87 ज्या सभेमध्ये बाळासाहेबांनी खुलेआम सांगितले मला मुस्लिमांची मतं नकोत, तिथून कुठपर्यंत वाटचाल झाली बघा. आणि त्यामुळे उद्धवलाही आता खात्री झाली की आपण फसलोय, पण मागे येता येत नाही. भाऊ मागे येता येत नाही, मग दिल्लीची वारी कशा करता होती ती दाखवायला. त्याला वाटलं होतं दिल्लीत, आता इथे तुम्हाला कळतं ना की जसे भाजपातले काही बोलघेवडे आहेत तसं संजय राऊत, आम्ही इथल्या लोकांना किंमत देत नाही, आमचं हायकमांडशी बोलणं होतं, हे गेलं. हायकमांड म्हणाल तिकडे तो खरगे बसले त्याच्याकडे जायचं, पायरीवर यायचं नाही पायरीच्या खाली. 3 दिवस माणूस लटकला होता पुष्पगुच्छ द्यायला, ते दुखणं कळतं ना. म्हणजे मला वर्णन मी जर नेमकं करीन तर अमिताभच्या कुठल्या तरी मला वाटते कोयला का असा काहीतरी सिनेमा होता, आठवत नाही मला. त्याच्यामध्ये त्या गावकऱ्यांच्या गर्दीमध्ये भारत भूषणला बघितलं, मला फार वाईट वाटलं. एक काळचा सुपरस्टार होता भारत भूषण, पण त्या मॉब सीनमध्ये भारत भूषणला बघितलं तशी आज उद्धवची अवस्था. ही अवस्था कारणीभूत व्हायला संजय राऊत यांनी किती हातभार लावलाय. नाही मी असं म्हणणार नाही संजय राऊतने हातभार, संजय राऊतला मोकाटरण तुम्ही दिलंय ना. हे जर आम्ही किंवा इतर लोक अनेक बोलतायत जाहीरपणे याची तुम्ही दखल घेणार नसाल तर तुमचा आत्मघात तुम्ही ओढवून घेत असता. त्यासाठी संजय राऊत की इतर कोणाला दोष देण्यात अर्थ नसतो. कधी एक गोष्ट असते, मला वाटतं गांधीजींचं काहीतरी वचन कुठेतरी वाचलं होतं मी, तुम्ही तुमच्या कोऑपरेशन सहकार्याशिवाय कोणी तुमचा अपमान करू शकत नाही, यू मस्ट कोऑपरेट. वाह व्हेरी वेल, यापेक्षा आणखीन काय असतं. तुम्ही एक मला सांगायचं म्हणजे देवेंद्रनी 2-3 ठिकाणी जाहीरपणे मी त्यांना सांगितलं असलं बोलत जाऊ नका की भाऊचा ऐकलं असतं तर आम्ही विरोधी पक्षात बसलो नसतो वगैरे. कारण मी तेव्हा असं म्हटलं होतं की आघाडी युती करायची गरज नाही विधानसभेला, तर ते त्यांनी केली. पण उद्धवने एक चांगला मित्र गमावला, एक चांगला मित्र गमावला आणि एक चांगला आणि विश्वासघातकी माणसाकडे गेला. आता आपल्या बापजाद्याने वर्षानुवर्ष सांगून ठेवलं आहे कसायाला गाय धारजणी, आता हे यांना समजवायला पाहिजे. तुम्ही तिकडे गेला आणि तो माणूस शरद पवार उघडपणे सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की शिवसेनेची बार्गेनिंग कपॅसिटी कमी व्हावी म्हणून आम्ही 14 भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तो सामनाच्या मुलाखतीत सांगतो, म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला कळत नाही, वर्तमानपत्राच्या मालकाला कळत नाही. तो म्हणतो मी त्या मुलीवर बलात्कार करायचा होता ना, त्यासाठी तिला प्रेमात पाडलं होतं असं सांगतो माणूस. आणि मुलीचे आई बाप टाळ्या वाजवत आहेत, काय काय करणार सांगतो. एक शरद पवार यांचं अलीकडचं विधान आहे पवार साहेबांचं, आणि ते म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की पवार जेव्हा पूर्व बोलतात तेव्हा पश्चिमेला बघायचं असतं. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, तुम्ही याकडे कसं बघता? कोणाला कोणाचं शरद पवार यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आमच्या पक्षाला काही मुख्यमंत्री पदात रस नाही. नाही याचा अर्थ सरळ, मला रस आहे ते नेहमी तसंच सांगतो. म्हणजे शरद पवार म्हणाले की पुण्यात आहे, आत्ता निघालोय मुंबईला आलं की समजावे मुंबईहून पुण्याला आलं. 180 degrees सरळ. तुम्ही 2019 निकालानंतर बघा, उद्धव देवेंद्रचा फोन उचलत नव्हता आणि शरद पवारांना विचारला तर सरकार राष्ट्रपती राजवट लागली होती सरकार कसं होणार, ते म्हणाले आम्हाला विरोधी पक्षात बसायचं जनतेने कौल दिलं. 2-3 मुलाखतीत ते बोलले करेक्ट, आणि मागे सरकार बनवण्यासाठी फोडाफोड करत होते. तेव्हा शरद पवार बोलतात ह्याच्यावर शरद पवारांचाच विश्वास नाही. म्हणजे सकाळी काय बोलले हेच तुम्ही सकाळी बोललो होतो का मला आठवत नाही. म्हणजे साला कुठेतरी गेलो तिथे 2 शेतकरी म्हणाले की अहो आमच्या शेतकऱ्यांच्या इतके आत्महत्या होतात त्याचं काय नाही, आणि त्या सुशांत सिंग राजपूतबद्दल एवढा गवगवा कशाला, असं 2 शेतकरी शरद पवारांना म्हणाले.
किंवा ते आणखी कोण दोन कोल्हापूरला गेलो होतो, तिथे दोन ग्रामीण महिला अशा बोलत होत्या. अरे त्या ग्रामीण महिला असतील तर त्या पहिल्या विचारतील की पोरीचं लग्न केलं तर 30 वर्ष होत आली, तिला माहेरी का ठेवली. खेड्यातली बाई पहिला हा प्रश्न विचारेल ना, तुझी मुलगी नांदायला का जात नाही. ते सोडून बाकीचं सगळं ग्रामीण महिला बोलतात. ही पवारांची स्टाईल आहे. पवारांनी जाणीवपूर्वक आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर यायचं मला असं वाटतं जाहीररित्या टाळलेलं होतं. अनेकदा असं म्हटलं गेलं की त्यांचे बोलविते धनी हे शरद पवार आहेत, परंतु अशा गोष्टीचे कुठलेही भागेदोरे असे काही नव्हते. परंतु आता मात्र शरद पवार त्यांच्या व्यासपीठावर जात आहेत हे कशाचं लक्षण आहे? नाही, ते उघडपणे त्यांचा जो राज ठाकरेंनी सांगितलं की यांनी जातीय विद्वेष, त्यांना आता कळतंय की हिंदुत्व आणि ह्याला आपण टक्कर देऊ शकत नसू तर जाती विभागणी करून हे केलं पाहिजे, आणि त्यामुळे ते अधिकाधिक अधिकाधिक वाढवत जात आहेत. पण एक सांगतो तुम्हाला, मी जे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विषय केले, मला अनेक मराठ्यांचे फोन आले की तुम्ही मोठं चांगलं काम करताय म्हणे. यांनी आम्हाला गावोगाव आयसोलेट करून टाकायचं आहे, आता परिस्थिती आली. कारण शेवटी एका गावात सगळे मराठे नसतात ना, सगळे मराठे नसतात. उरलेले जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याशी गुण्या गोविंदाने नांदत असतात, त्या एकमेकांना कदाचित विधानसभेला ठरवून मोठ्या संख्येने मराठे ओबीसींकडून पाडले जातील. आणि ते पाप पवारांचं असेल, ते पाप पवारांचं. पण मग हे जर पवारांचं पाप असेल तर जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावरनं बोलत आहेत? कारण त्यांचा जो टार्गेट आहे तो टार्गेट अजित पवार अथवा एकनाथ शिंदे दिसत नाही, तर देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. याच्यात त्यांचं फडणवीस असणं हे जास्त समोर येत आहे. नाही, त्या मला असं वाटतं की एक किस्सा तुम्हाला सांगतो, फार पूर्वी कॉलेजच्या काळातला, की कोणतरी बुडत होता आणि बचाव बचाव ओरडत होता, एका सरदारजीने उडी मारली आणि त्याला वाचवलं. मग त्या सरदारीचा सत्कार झाला. तो सत्काराला उत्तर देताना म्हणाला, बाकी सब ठीक आहे लेकिन पहिले बोलो पीछे से धक्का किसने मारा था. ते जरांगे पाटील हा तसा प्रकार आहे. त्या परिस्थितीने हे आले, पण ते बोलतो वगैरे त्या ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्याच्यात काही फारसं तथ्य नाही आहे. पण जे काय चाललंय त्याकडे बघाल तुम्ही तर सोपं आहे. अगदी त्यामुळे मराठा आरक्षणाने जे काय उभं केलेलं आहे नाटक पवारांनी, ते पवारांचा हेतू एक लक्षात ठेव, पवार स्वार्थासाठी सुद्धा करत नाही. पवार विचका करण्यात त्यांना फार आवडतं. सगळ्यात सुथडा करून टाकायचं, अराजक माजवायचं. आणि आज त्यांचं दुखणं काय, देवेंद्र फडणवीसांनी 8 ते 9 मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा आरक्षण केलं नाही, हे एका बामणाने केलं, हे दुखणं आहे. आणि मी म्हणेन भाजपचा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आत्ता विधानसभेसाठी काय असलं, गेल्या वेळेला आम्हाला विरोधी पक्षात बसवलं कारण हे सगळं घडवण्यात पवार होते, कारण मराठा आरक्षण झालं तर त्याचं श्रेय फडणवीसाला मिळेल आणि मराठा आपल्या दारात लाचार होऊन बसतो तो स्वयंभू होईल, हे पवारांचं दुखणं होतं. तेव्हा अख्खं सरकार 2.5 वर्ष बदललं, ह्याचं कारण हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवणारा सुप्रीम कोर्टात पण टिकवेल यांनी पवार अस्वस्थ होते, म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे लगेच मुख्यमंत्री होऊ देण्यात आलं नाही आणि 2.5 वर्ष लांबून तो विषय टांगून ठेवला गेला आणि तो मागे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणूनच 19 मध्ये सत्तांतर घडवलं गेलं, हा नॅरेटिव्ह असला पाहिजे. या सभागृहामध्ये या भागाचे लाडके आमदार, कारण लाडके हा शब्द लावल्याशिवाय पॉप्युलॅरिटी कळत म्हणून चंद्रकांतदादा पाटील आले, आणि ते आलेले असतानाच आरक्षणाचा मुद्दा चर्चेला असणं हा एक योग होता. त्या योगामध्ये एक सूचना होती आणि ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं याच्यावर एखादं पुस्तक आलं तर या सभागृहात त्याचं उद्घाटन प्रकाशन करायला आम्हाला आनंद होईल. की त्या काळात पडद्याआड
लालबाग किंवा इतर भागात कुठल्या हॉटेलमध्ये रात्री 10 नंतर काय काय होत होतं हे एकदा महाराष्ट्राला जर कळलं तर चंद्रकांत पाटील त्यातल्या काय सूत्राच्या भूमिकेत होते हे देखील जाहीर होईल. पण जोक सपाट, शरद पवारांना आता आयुष्य काय हवं? देवेंद्र फडणवीसांना हरवायचं आहे का त्यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायची आहे? काय हवंय काय आता आयुष्य? नाही नाही, मुलीला सेटल करणं एवढंच आयुष्य तो उद्देश, आणि स्वतः पवारांना काहीच आयुष्य कर नको. तुम्ही बारकाईने बघा, अचीव काय केलं, अचीव काय केलं. मला आठवतं 2014 निवडणुकांची सुरुवात मोदींनी त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली होती, आणि तेव्हा पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं, मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की मी राजकारणात आहे तसा क्रीडा क्षेत्रात पण आहे आणि माझा अनुभव सांगतो की मॅरेथॉनचा जो धावपटू असतो तो धावायला अत्यंत संथगतीने सुरुवात करतो आणि आपली एनर्जी शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो. मोदींनी फार लवकर सुरुवात केली असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की शरद पवारांचं ॲनालिसिस आणि आकलन 100% बरोबर आहे, फक्त ते चुकीच्या माणसाबद्दल आहे. शरद पवार स्वतःबद्दल बोलतात आणि नाव मोदीचं घेतात. हे 91 पंतप्रधान व्हायला महाराष्ट्रातून गेले, अजून होतातच आहे. आणि 91 नाही तर 10 मोदी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात आले आणि आता ते थेट पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेत. शरद पवार 8व्या 9व्या नंबरवर पण नाही. त्यामुळे अचीव काय केलं या दृष्टीने बघा, तर पवारांना काय साध्य करायचं ते त्यांनाही माहीत नाही असं मला वाटतं. ते धडपडत राहिले. ती मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी TV जाहिरात बघायला मिळायची, तो स्विमिंग टँकमध्ये तो एक मुलगा काहीतरी पोहत वगैरे असतो आणि वरून विमान जात असतो. बाप त्याला विचारतो, अरे पुढे काय होणार? मी पायलट होणार. मग घरात TV बघत असतो आणि बाप विचारतो काय? नाही मी सचिन तेंडुलकर होणार. मग आणखीन काय असतो? नाही मी तो अमुक रायडर होणार. म्हणजे दर काही सेकंदांनी त्या मुलाचं स्वप्न बदलत असतं. त्या मुलाचं नाव शरद पवार. अजूनही माहीत नाही काय करायचं. मला सांगा तुम्ही एक गोष्ट दाखवा की हे ठरवलं आणि पवारांनी हे केलं. नासाडी सोडा, मी पॉझिटिव्हली बोलतो. पॉझिटिव्हली पवारांनी हे केलं एक दाखवा. पवारांनी स्थापन केलेली संस्था मला दाखवा आणि चालवली. ग्रॅब केलेल्या संस्था नाही सांगायचं. ग्रॅब केले ते शिवतारे तर आमची यादीच देतात. यांनी ग्रॅब केलेल्या संस्था पण उभी केली, चालवली नाही ना. कारण विचका करायचा एवढा म्हणे लोकांचा आक्षेप आहे पवारांनी पैसे खाल्ले. पण मी असं म्हणेन की पवारांनी कोंबडीसारखं खाल्लं. पायाने उडवले 90 दाण्याने 10 टिपले. पण मग असं असेल तर मला या बाजू दुसऱ्या बाजूला 3 नोंदी दिसतात. ते म्हणजे मैं इनकी उंगली पकड़ के राजनीति सीखा, पद्म विभूषण आणि आता तर थेट Z+ सुरक्षा. यामागचे गौड बंगाल काय? ते काय असतं? आता त्यांनी चरण सिंगला पण अनेकांना दिलं ना, त्याच्यात यांनाही दिलं तर काय ते प्रतिष्ठा नसते. आता काय तो 1 तारीखला मला सगळ्यात गंमत दीनानाथ पुरस्कार तुम्हालाही मिळाला, मलाही मिळाला. अनेकांनी मला विचारलं भाऊ कसं वाटलं, म्हटलं काय तो पुरस्कार, म्हटलं तो त्या दिवसापुरता होता, दुसऱ्या दिवशी त्याला काही किंमत नसते. ते त्या दिवसापुरतं असतं. तेव्हा पद्मभूषण पुरस्कार दिला म्हणून त्याच्यावर बँकेत जाऊन लोन मागितलं तर कोण देणार नाही. तर आल्यात सत्तार करून आलात तसे 2 घास खाऊन जा. आणि मोदी शाळेत माहीर आहेत, तोंडाला पानं पुसली. मला वाटतं ते हार घातला पण ती पानं पुसलेली असतात. पण ते दाखवा, मी विरोधकांनाही देतो. आम्ही असा काँग्रेससारखा पक्षपात करत नाही, हे दाखवण्यासाठी आहे. पण माझा अंदाज असा आहे की 2024 विधानसभा निवडणुकीनंतर नवी महाविकास आघाडी वगैरे अस्तित्वात येऊ शकते. बरेच अजून उलटफेर व्हायचे आहेत आणि ते हळूहळू होतील.
अगदी चंद्रकांत दादा इथे बसलेत त्यांनाही ते माहिती नसेल, कारण दिल्लीत बसलेले जे आहेत ते ज्याला आपण मराठीत आतल्या गाठी. आता दिल्लीचा विषय भाऊ निघालाय म्हणूनच प्रश्न आहे, दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या देखील अवलंबून असणार आहे. असतात होतील, आता अनेकांना आता ती चर्चा ना देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार राष्ट्रीय अध्यक्ष होणार, तर कदाचित त्यात मला असं दिसत पवारांचं सगळी पोटदुखी आहे ती देवेंद्र महाराष्ट्रात नको, बरोबर आहे, तर ठीक आहे काही काळ उचलून बाजूला नेलं, तोपर्यंत पवारांकडून आपल्याला हवं ते करून घ्यायचं. आता हवं ते म्हणजे काय, तर महाविकास आघाडी अधिक दुबळी होईल यासाठी आत बसलेले शरद पवार अधिक उपयुक्त असेल, बरं ती पवारांचीही गरज आहे ना, काँग्रेस परत रिवाईव्ह झाली आहे ते पवारांना पचणारं नाही, कारण खरा कॉम्पिटेटर काँग्रेस आहे, ती रिवाईव्ह झाली आहे आणि ते म्हणतात आम्ही आमचाच मुख्यमंत्री पुढचा, बरोबर आहे. दुसरीकडे उद्धवचं खच्चीकरण झालं आहे तर ते रिवाईव्ह होता कामा नाही, तर हा सगळा विचका आत बसलेले शरद पवार जितके करतील तेवढे भाजपवाले बाहेरून नाही करू शकत. म्हणजे मी नेहमी सांगतो शरद पवारांनी खांद्यावर हात टाकला की तुम्हाला फाशी द्यायला गळफास वगैरे लागत नाही, असं असतं. म्हणजे मी ते एका हिंदी यूट्यूबवर बोललो होतो तेव्हा ते सगळे काय ते आमचे ओंकार चौधरी संजय दीक्षित म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार बर्मुडा ट्रायंगल त्याच्या जवळ गेलेले सगळे संपले. तुम्ही बघा ना जनता दल, जनता पक्ष, शेका पक्ष, रिपब्लिकन पार्टी, सोशलिस्ट पार्टी, जे जे कोणी आहेत बघा. तुम्हाला याच्यात शिवसेना ॲड करायची आहे का? आता आता झाली नाही. अरे हे सगळं माहिती असताना, हे सगळं माहिती असताना हे मला वाटते तुम्हाला तुम्ही ऐकलेलं नसेल ते पूर्वी मुंबईमध्ये चकलस म्हणून एक फार सुंदर कार्यक्रम व्हायचा, ते प्रोफेसर चेतन म्हणून होते MD कॉलेजचे, ते करायचे, देशभरचे हिंदी विडंबनकार बोलवायचे आणि त्यांना ते हे करायचे, तर त्याच्यात ते शरद जोशी म्हणून फार सुंदर लिहायचे, नवभारत टाईम्समध्ये प्रतिदिन म्हणून एक छोटा कॉलम लिहायचे, पण इतका अप्रतिम विडंबन लिहायचे, तर ते राजीव गांधींबद्दल त्यांनी लिहिलं होतं. ती प्रत्येक गोष्टी स्वतः अनुभव घेतात, म्हणजे राजीव गांधींसमोर म्हणाले कोणी बोलायची हिंमत करत नाही की आग आहे, कोण आग आहे भासतं का बघू, ते उद्धव ठाकरे तसं खरोखरच शरद पवार बुडवतात का, जरा शिवसेना कशी बुडवतात बघतो. एक तुमचा पिता जर आयुष्यभर मित्र पण राजकारणात नाही या भूमिकेत राहिला, आणि हा विषय मी बाळासाहेबांशी बोललो होतो इथं की तुम्ही मित्र मानता तर राजकारणात तुम्ही त्यांच्यापासून इतके टोकाचं का, तर बाळासाहेब मला म्हणाले भाऊ तू माझा मित्र आहे, तो किती नालायक असतो पण मित्र आहे. पण आमच्या मैत्रीमुळे शिवसेनेचं नुकसान होता कामा नये, शिवसैनिकाचं होता कामा नये याची मला काळजी घ्या. हा फरक बघा तुम्ही, नेता असणं आणि नेता म्हणून वागणं यातला फरक लक्षात येतो. तुम्ही तिथे बसलात म्हणून शिवसेना प्रमुख नाही होतं, त्या जागेचं स्थान महात्म्य नव्हतं, व्यक्ती महात्म्य होतं. उद्धव ते विसरतात, त्याला वाटत आज बघा ना अमित शाह अडवाणी पण येऊन गेलेले मातोश्रीत, आज एक अजून मला सांगा खरगे असेल कोण राहुल गांधी असेल कोण फिरकलाय का मातोश्रीवर, का नाही फिरत. तर काही वेळेला कसं असतं माहिती का की आपली अवकात अशी असते की दिलेला सन्मान पण पचवता येत नाही, ह्या लोकांनी दिला तो त्यांना पचला पाहिजे ना, अमित शाह गेले मातोश्रीवर एवढं सन्मानाने वागवायची गरज नव्हती, हा फरक असतो. नाही पचवला त्यांना मला लाथाच मारणारा पाहिजे, तुम्ही कोण माझा सन्मान करणार म्हणून तिकडे. आरक्षणावरचा एक प्रश्न आहे की 8-9 मराठा मुख्यमंत्री इतकी प्रदीर्घ काळ सत्ता मुख्यमंत्री पद असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी झाला नाही परंतु मुख्यमंत्री कोण हे राष्ट्रवादीने अनेकदा ठरवलेलं असण्याचे संकेतही आपल्याला मिळतात, म्हणून असं असताना त्यांच्या गळ्यात
मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही हे लोढणं टाकण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश काय येते, कारण सगळं खापर फुटत आहे ते फक्त एका व्यक्तीवर. मी असं नेहमी म्हणतो की बदमाशाची ताकद नसते. तुमची अतिसभ्यता ही त्याची ताकद असते. तुम्ही अरेला कारे म्हणा की तो दचकतो, कुत्रा भुंकत तुमच्या अंगावर येतो, तुम्ही पुढे जातो भुंकत राहतो पण मागे मागे जातो. तर तिथे मला असं वाटतं की भाजप अतिसभ्य वागतो असं माझं मत आहे. मराठा मराठा म्हणजे त्यांचा पक्ष म्हणून भाजपात काही मराठे नाही आहेत, सांगा ना मला, भाजपात मराठे आहे. पण ही जी वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं नाही, हायकोर्टात टिकवून दाखवलं, एवढं असूनही तुम्ही आपला माल विकू शकत नसाल तर तो तुमच्या अतिसभ्यतेचा कशाला मला क्रेडिट पाहिजे, कशाला मला असं करून नाही चालत. तुम्ही 2% करा पण 10% वाज काय ते 10% वाजवा हे सार्वजनिक जीवनात आवश्यक असतं. भाजपला ह्याचं श्रेय घेता आलं पाहिजे ना. मला सांगा की जे 70 वर्षात झालं नाही ते एक माणूस 10 वर्षात करतो आणि त्याच्याविरुद्ध एवढं काहूर माजवलं जातं. मी मध्ये एका चॅनलच्या चर्चेमध्ये पॅनल चर्चेमध्ये मी त्यांना एक प्रश्न विचारला, बाकी सगळं मोदींनी काय केलं नाही केलं सोडून द्या. मला गेल्या 7 वर्षामध्ये हुरियत कॉन्फरन्स हा शब्द कुठच्या बातमीत चर्चेत आलेला का, एवढा तो बदल झाला ना. काश्मीर बरं बाकी सोडा, मोदींनी काहीच केलं नाही पण राहुल गांधी 2034 कधीतरी पंतप्रधान होतील, त्यांना खटाखट 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 पैसे खात्यात लोकांच्या टाकायचे, त्यासाठी 0 बॅलन्स अकाउंट काढले ना, राहुल गांधीसाठी काढले ना, एवढं केलं हे तरी मान्य करा. एक क्रेडिट द्यावं लागेल की पंतप्रधानांच्या रेट्यामुळे राहुल गांधी मातृभूमीवर राहू लागले, ही एक फार मोठी त्यांचा योगदान म्हणायला लागेल. आपण आता मीडियाबद्दल बोलत होतो म्हणून मराठी मीडिया हा असा आत्ता गलित गात्र आणि एका नेत्याच्या मागे सरपटत जाणारा आम्हाला का दिसतोय? नाही त्याचं कारण तुम्ही जे लोक सगळे पवारांना जाणता नेता वगैरे म्हणता, तर पवार हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे की त्याने पत्रकारांचा जननखाना तयार केला. ते जनानखाना याचा अर्थ समजून घ्या. जनानखाना म्हणजे प्रचंड बाया ठेवल्या असं नाही होत, त्यातल्या प्रत्येकीला आपण पट्टराणी वाटत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे कधी कौतुकाने बादशाह बघेल यासाठी ती आषाढभूत असते, तशी ही पत्रकार जमात आपण बघतो. आणि त्यामुळे साहेब पावसात भिजले कोणीतरी एकाने लिहिलं अँग्री ओल्ड मॅन, कारण हा अँग्री सोल्ड मॅन आहे, तर ते चालतं. आणि आजचं नाही आहे, मला वाटते बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र पण आहे. पेन आपण जे आता हल्ली ते फॅड निघाले ना, मोठं क्रेन आणतात ज्याच्यावर तो आवाड हवे हार असतो टांगले कोण येणार आहे त्याच्या स्वागताला, तसं त्यांनी ते क्रेनसारखं फाउंटन पेन दाखवलं होतं आणि त्याला लटकणारा शरद पवार असं दाखवलं होतं आणि गोविंद तळवलकर आणि माधव गडकर. हे मी तुम्हाला 40 वर्षापूर्वीचा कार्टून सांगतो. तर तुम्ही आजची पत्रकारिता समजता असं नाही, हे आधीपासून चालत आलं आहे, आधीपासून चालत आलं. हळूहळू करत मग कसं होतं की जनानखाना वाढत जा. पण तरी देखील एक गोष्ट मान्य केली पाहिजे की वयाची 80 ओलांडल्यानंतरही सर्व आजारांवर मात करून आठवड्याला 3 ते 4 दिवस पायाला भिंगरी लावल्या गत फिरण्याचं सामर्थ्य शरद पवारांमध्ये आहे. नाही सामर्थ्य आहे म्हणजे एवढं माझं वय माझ्यापेक्षा 8 वर्षाने माणूस मोठा आहे, मी मला तेवढी पळापळ जमत नाही. पण गंमत अशी आहे की शरीराला आणि मनाला जी सवय लागली त्यातून बाहेर आलं तर जगणं अवघड होईल. ते जसं म्हणतात ना की त्या वाघावर तुम्ही स्वार झालेले असता त्यातून उतरला तो वाघ तुम्हाला खाईल ही भीती असते. तसं ते आहे म्हणजे आपण रोज काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे
नासाडी हा शब्द मी वापरत नाही, पण रोज काहीतरी उचापत केली पाहिजे, नाही तर चैन पडत नाही. म्हणजे सरसकट आता मला सांगा ना, त्या गेटवेजवळ पंचम जॉर्ज आला, तिथे मेलेले मरून गेलेले किंवा दिवंगत असलेले महात्मा फुले आणून शरद पवारांनी उभे केले होते. त्या पंचम जॉर्जने विचारलं तो बागोट घोंगडीवाला कोण आहे, त्याच्या आधी 10 वर्ष त्यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे समोर दिसेल, मी नेहमी एक सांगतो, पवार जाणता नेता आहेत, प्रचंड जाणता नेता आहेत. पुस्तक प्रकाशन जेव्हा समारंभात जाऊन एक एक तास पवारसाहेब बोलतात, ते प्रस्तावना वाचतात, मलपृष्ठ वाचतात, मधलं वाचतच नाहीत आणि एक तास भाषण करतात. तेव्हा हे सगळं त्यांनी आपले अगदी मला वाटते 72 ते मंत्री झाले तेव्हापासून हळूहळू करत त्यांनी पहिलं काय केलं असेल तर पत्रकारांमधले निवडक लोक आपली टिमकी वाजवायला परमनंट अपॉइंट करून टाकले. भाजपला कोणी थांबवलं होतं हे करायला? हां, भाजपला कोणी थांबवलं का हे करायला? नाही, भाजपला त्याची गरजही नाही खरं मी सांगते, पण भाजप ते करायला जातो आणि फसतो. हे सगळे लोक मला गंमत वाटते की हे मोदींना आदर्श मानतात. मोदींचं सगळ्यात मोठं यश काय तर मोदींनी मीडिया फटाफट मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला, 2007 मोदींनी पत्रकारांशी थेट संवाद केलेला नाही. 2007 मी मध्ये एक व्हिडिओ केला होता आदित्य ठाकरेंसाठी, बाबा कृपा करून आजोबांचा अभ्यास कर. आजोबाने कायम मीडियाशी पंगा घेतला आणि नेता मोठा झाला. आजची उद्धव आणि आदित्य सेना ही मीडियावर अवलंबून आहे, तिथे त्यांचा राज. त्यामुळे मीडिया तुमच्या विरुद्ध असावा काही बिघडत नाही, पण तुम्ही त्यांनी अमुक केलं म्हणजे हे काय भाजपचं नेतृत्व बहुतांशी हे मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयाचा अर्थ समजून घ्या. पासपोर्टचं काही ते छाननी करायला पोलीस आला तर तो पोलीस आला, बेल वाजवली, दार उघडलं की पोलीस बघितलं की पहिलं बाकीच्या फ्लॅटमधले कोण आपल्याकडे बघतायत का, अरे तुला चोर म्हणून. ही इतकी जी अब्रूदारी असते ना ती भाजपची समस्या. लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, लोक काय म्हणायचं ते म्हणू देत रे. तू ठणठणीत आहेस ना, जाऊन मरत देत आहे ना, बोलू दे, काय काही फरक पडत नाही. पण हे लोक काय म्हणतील, हा जो प्रकार आहे. हो बोललो, तुम्हाला उदाहरणं दोन देतो मी. ती सीधी बात म्हणून कार्यक्रम करायचा होतो प्रभू चावला, त्या प्रभू चावलाने बाळासाहेबांना विचारलं की आपकी इतनी पार्टी चला रहे आप, आपके पास कोई इकॉनॉमिक प्रोग्राम नहीं? तुम्हारे हाँ नहीं है तो नहीं, पार्टी के लिए प्रोग्राम थे तुम्हारे पास है, दे दो तुम्हारा प्रोग्राम शिवसेना. थोड़ा नहीं, नहीं मैं तो पत्रकार हूँ, मेरे पास ऐसा कोई नहीं है. तो तुम्हारे पास नहीं तो मेरे पास क्या है, क्यों पूछते हो? त्याचे सगळे पुढचे प्रश्न बारगळले, तो घरंगडतच गेला. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला उत्तर प्रदेशात मुलायमचं सरकार पाडलं आणि BSP SP युती मोडली आणि मायावती मुख्यमंत्री झाली, तेव्हा त्या काशीरामला प्रश्न विचारला पत्रकारांनी की हा अपॉर्च्युनिझम झाला, तो म्हणाला हो हमको तो 5000 से अपॉर्च्युनिटी मिली नाही, अब मिलेगी वो हर अपॉर्च्युनिटी देईल. बारगडी. एक लक्षात ठेवा की हे असा अटॅक करणारे असतात ना, त्यांचं सगळं असं तयार असतं की मी असं बोलेन, मग तो तसा बोलेल, मग तो असा बोलेल, हे सगळं तयार असतं. अशा वेळेला त्याच्या पहिल्या प्रश्नावर असा अटॅक करा की तो गोंधळून गेला पाहिजे. आणि हेच झालं, बाळासाहेब कोण कसलं काय. एकदा शिवाजी वक्ता सभेत बाळासाहेब म्हणाले, मला पत्रकार विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, आज त्यांचे सुपुत्र हिंदुत्वाची व्याख्या करतात, मला विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, तुम्हाला हे इथून असे सगळे लोक बसले आहेत ना हे हिंदुत्व. सावरकर चकित झाले असते याला हिंदुत्व म्हणत. पण गंमत अशी ती मासला कळलं. मला एक आणखीन एक किस्सा जाताना तू जाता जाता सांगतो की 77 जेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी त्या सेक्रेटरीला बोलवून विचारलं की स्मॉल स्केल, मिडल स्केल आणि लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट असलेले उद्योग आणि त्याच्यात झालेली इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून जनरेट झालेली एम्प्लॉयमेंट ह्याची आकडेवारी पाहिजे. तो सेक्रेटरी म्हणाला की हे जमवून द्या, तुम्हाला द्यायला 3 महिने लागतील. तो म्हणून फॉरगेट इट.
एक आठवड्यानंतर एका वर्तमानपत्र म्हणजे कुठल्या तो दिसायला जातो तिथे जॉ तिथे त्याच्या भाषणात सगळी आकडेवारी आली होती. तो दिल्लीला गेल्यानंतर तो सेक्रेटरी धावत आला म्हणजे आकडेवारी कुठून आणली तुम्ही? अरे मूर्खच का म्हणाल, तुला काढायला 3 महिने लागतील, ते समजायला मला 3 महिने लागतील, ते लोकांना कळवायला सांगायला 6 महिने लागतील, तोपर्यंत सरकारची मुदत संपेल म्हणा. त्या लोकांना पटेल आणि आवडेल असे आकडे देऊ ना. याला मीडिया म्हणतात मित्रा, याला मीडिया म्हणतात. तर तो तुम्हाला हँडल करायचा असेल तर त्यांना पहिले गांगरवले पाहिजे. त्याचा प्रश्न आहे तो त्याच्याच तोंडावर उलटा मारा. कारण पहिली गोष्ट म्हणजे आजकालची बरं बहुतांशी बघतोय पोरं आलेली त्यांना काहीच माहीत नसतं, गावात गावात बोलतात बाकी काही नसतं. म्हणजे त्याच्यावरचाही एक गमतीशीर किस्सा सांगतो. ते एका विडंबन सांगितलं ना मगाशी हिंदी विडंबन कर, तर ते एक मस्त विडंबन करायचे. तो म्हणा एक जगा गया था, तो पत्थर मार मार कर कवियों को भगा रहे थे. तो मैं तो देर से बोल गया, तो आयोजक थे वो स्टेशन पर ही आए थे, बोले जल्दी जल्दी चलो, लेकिन कोई विरोध से पूर्ण बोलो का कविता. तो म्हणा ठीक आहे. तो म्हणा वीररस म्हणजे काय असतं? आवेशात बोललं की वीररस. तो म्हणून मी गेलो आणि सुरू केलं, चलो दिलदार चलो, चलो दिलदार चलो, चंद के पार चलो. एक आदमी सामने खड़ा हुआ, हाथ में पत्थर लेकर बॉल जैसा खेलते खेला खेलते बोला, हा मैं तैयार चलो. तर आवेश म्हणजे काय असतो मित्र? समोरचा प्रश्न जो विचारतो ना, त्या प्रश्नाला बगल देऊन टाकायचे. तुम्ही राहुल गांधी बघा, अच्छा या आया बीजेपी का सवाल, कळलं तुम्हाला? त्यांनी प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही, पण तो काउंटर कसं करत होता बघा, काउंटर कसं करत होता बघा, तो प्रश्न टाळत होता आणि तुमच्यावरच भाजपवाला म्हणून आरोप करत होता. आणि मग तुम्ही डिफेन्सवर गेला, तुम्ही भाजपवाला नाही ते पत्रकाराला दाखवाला, आमचे किती लोक तू काँग्रेसवाले आहेस, हा प्रश्न काँग्रेस आहे, बोलता तुम्ही? नाही बोला, बोला ना, तो काही तुमचं नुकसान करू शकत नसतो. इथे नॅरेटिव्ह बदलत आहे. आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना आता विधानसभा 2024 याच्यावरचे कळीचे 7-8 प्रश्न आहेत त्याच्याकडे जाऊ. त्याच्यावरच मला विचारलेल्या इथे आलेले सर्व प्रश्न बहुतांशी कवर होतील, 1-2 राहतील ते मी नंतर भाऊंना विचारेनच. अहो लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे, गावागावात रांगा लावून त्याचे प्रयोग चालू आहेत. असंच YSR रेड्डी यांच्या चिरंजीवांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केलं होतं, पण त्यांना मतं मिळाली नाहीत. लाडक्या बहीण योजनेचं रूपांतर मतामध्ये होईल याची किती शक्यता वाटते? मला वाटत नाही त्याची शक्यता फार, कारण लक्षात ठेवा जमीन सुपीक आहे सगळं तुम्ही केलं, पण ते जोपर्यंत पीक कापून घरी आणत तोपर्यंत ते तुमचं नसतं. ती एक वेगळी, तुमच्याकडे सगळं आहे, फक्त ते तुम्ही क्रॉपिंग कसं करणार याच्यावर अवलंबून. त्यामुळे हे देऊ ते देऊ त्याला उपयोग नाही. ते आता मला मोठं चंद्रकांत दादा जास्त माहिती आहे की ते ऊसाची जी कापणी असते तिथे सगळे गडबड करतात. म्हणजे तुमचा ऊस वेळच्या वेळी गेला नाही तर तो हळूहळू त्यातलं काय तो पाण्याचा औस कमी होतो, वजन कमी होतो, अशा रीतीने होतो. तर तसं तुम्ही वेळच्या वेळी आपले जे दावे आहेत, चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाचे लाभार्थी आहेत ते तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याला त्याच्या परिसरात माहिती आहे, त्याने तो मतदार तू लाभार्थी आहेस, तू आला नाही तर पुढच्या वेळेला बंद होईल. या रीतीने गेलं पाहिजे, संघटनात्मक पातळीवर गेलं पाहिजे. लोकांना जनरली काय मिळायला इकडे जाऊ नका, तुम्ही लाभार्थीवर नाही चाल. लाभार्थी म्हणजे आत्तापर्यंत मिळालं, पुढचं सरकार आलं तर अगदीच काढून गेलं असं नाही, चालू राहील. 2000 आणखीन कोण काय देणार आहे याकडे? आत्ता मला सांगा ना, अरे लोकांना मोदींचे 3000 रुपये काय ते मिळत होते 3 महिन्यांनी काय असेल ते, पण हा खटाखट देणार म्हणून किती लोकं भहकलेले सुद्धा आहेत ना. आता त्याचा प्रचार तुम्ही केला पाहिजे. अरे मोदींनी कुठेही 15 लाख रुपये खात्यात टाकणार असं म्हटलं नव्हतं, ब्लॅक मनी आला तर त्याचा त्यांनी नॅरेटिव्ह बनवला. हमारे तो 15 लाख आहे नाही, केवढा मोठा नॅरेटिव्ह बनवला.
अरे तुम्ही हा त्याच्या जाहीरनाम्यात आहे, भाजपच्या जाहीरनाम्यात 15 लाख नव्हतं. तुम्ही तो जो 8,500 आहे की वर्षाला 1,01,00,000 लखपती बनायंगे ह्याचं नॅरेटिव्ह का नाही बनवत? सांगा, झालं आहे आता 3 महिने निवडणूक संपून झाले, किती लोकांचे आले? ठीक आहे, हिमाचलमध्ये का नाही, तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये का नाही, हे विचारू शकता ना? हे रोज ओरडून ओरडून सांगितलं पाहिजे. मी तसं मग सांगितलं की एकनाथनी 13.5% मतं घेतली आहेत आणि उद्धवकडे 4.5% पण ओरिजिनल शिवसेनेची मतं राहिली नाहीत, हे का बोललं जात नाही? बाकी तो समोरचा काहीतरी फसवणार की त्याच्या मागे 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 धावत सुटले. म्हणजे मग आता जाता जाता एक परत किस्सा सांगतो, त्या बघाल तर तुम्हाला तो इंटरनेटवर मिळेल, तो राजू श्रीवास्तव नकलागा, तर तो म्हणतो की चौकात बसलेली कुत्री असतात ती कोणाच्याही मागे धावतात, तर हे 5-6 कुत्री एक कोण मोटरसायकल का गाडी घेऊन जातो त्याच्या मागे जातात, 2 कुत्री लवकरच थांबतात, 4 कुत्री शेवटपर्यंत जातात. आणि मग त्या कुत्र्यांमधला संवाद तो संपतो, तो कहाँ तक गए थे, गेट तक गए थे, असे ते थांबलेले 2 कुत्रे पुढे गेलेल्या चार गेट तक छोडकर आहे, अरे वो तो समोसेवाले तिवारी आहे. तर तुमको मालूम था, बाकीचे कुत्रे म्हणतात तुमको मालूम था, तो बिलकुल मालूम था, तो तुम्ही तो दौडे थे, नो आपको दौडाने के लिए हम ते दौडे थे, बाकी आप गेट पर. तर हे 2 जे असतात ना, हे पत्रकार परिषदेतले पत्रकार असतात, बाकीचे 4 दौडतात का? चुकीचा प्रश्न विचारायचा, त्याच्यावर तुम्हाला दौडवायचे, त्यांच्या मागे दौडू नका ना, ते थांबले तर तुम्ही थांबा, पण त्याच्यात फसत जा, चुकीचा प्रश्न. आता संजय राऊत काय बोलला, का बोलला बोलतो, तू बोलेल ना, तू ऐक, तुला आवडतं ना, जा ऐक, तू त्याच्या घरी का नाही राहत रे, असा प्रश्न का विचारत नाही भाजपचा नेता? संजय राऊत आज असं बोलले का, फारच छान, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करा, 24 तास रेकॉर्डिंग करा, फारच छान होईल, तुमचं कल्याण होईल. ते काय बोलले, मला आवडत नाही, मला कळत नाही, मी त्याच्यावर बोलणारच नाही, विषय संपतो. बरोबर, संजय राऊत खोडून काढण्यासारखं आहे काय? आहे काय सांगा? आमच्याकडे मालवणी म्हण आहे कोकणात, गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ. तर ते गावातली जी मोकाट कुत्री असतात, तर त्यांचा इतका गोंधळ होतो, तिकडे गावात ताशे वाजताय, तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, मग तो नवरदेव किंवा नवरी असेल ती ग्रामदैवताचं दर, त्याला भुंक्याचं कोण आवरो, इकडे पळतात तिकडे पळतात, तशी आजची पत्रकारिता झाली. अरे कोणतरी काहीतरी आला म्हणून आपलं बोलायचं, म्हणजे पवारसाहेब पण परवा इतक्या जनानखान्यातले असून सुद्धा बोलले पत्रकारिता दर्जा कसा, अजब आहे की नाही सांगा, घसरलाय दर्जा म्हणजे काय? की तुम्ही त्यांचं काय संभाजी भिडेंचा मला का विचारता? मग तुमच्या संजय राऊतला विचारा की संजय राऊतचं तरी काय आहे, हे शरद पवार का नाही बोलत? सांगा जनन खाण्यातले असं एक 2024 अनुषंगाने प्रश्न आहे की जसं संविधान बदल किंवा मराठा आरक्षण हे मुद्दे लोकसभेला खूप आपल्याला जोरकसपणे पुढे आलेले होते, तितक्याच तीव्रतेने उद्धव ठाकरे यांची गद्दार मंत्री काय त्यांना जी सहानुभूती मिळाल्याचं बोललं जात होतं, किंवा जरांगे पाटील जे मराठा आरक्षणावर मुद्दे काढतायत, किंवा संविधान बदल हे मुद्दे आहेत, हे आता 2024 विधानसभेला तितकेच रिलेव्हंट आहेत का कालबाह्य झालेले आहेत? नाही, अजिबात रिलेव्हंट नाही, कारण लोकसभा वेगळी असते. मी नेहमी निवडणुकांमध्ये एक फरक मानतो, लोकसभेला साधारणतः पक्ष निवडला जातो, म्हणजे उमेदवार असतो तो पक्षाचा असतो, पण तो निवडला जातो, त्यामुळे त्याचा चेहरा त्याची ओळख नाव मला माहिती नसलं तरी चालतं, पण विधानसभेला मला माहिती असलेल्या चेहरा लागतो, कॉर्पोरेशनला मला नाकावर दिसणारा नगरसेवक लागतो, अशा दृष्टीने फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी की लोकसभेची व्याप्ती एवढी मोठी असते की उमेदवार कॉम्पिटिशन कमी होतात, विधानसभेत ते वाढतात. आत्ता बघा ना, तुम्ही आत्ता कुठेही फिरलात महाराष्ट्रात तर तुम्हाला इच्छुक जन्माला आलेले दिसेल, जागोजागी कुठच्याही पक्षाचं चिन्ह नसलेले. पूर्वी कार्यकर्ता उमेदवारी आईच्या पोटी जन्माला येते, आज फ्लेक्सवर जन्माला येतात,
त्याच्यावर तुम्हाला दिसेल हा हा पुढच्या मुख्यंतरी निवडणुकीत उभारायला होतो. तो कशाला, मी त्या साताऱ्याला गेलो होतो तर 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या कोरेगावला आडगावमध्ये कोरेगाव बाजूला पंढरपूर रोड, तिथे बराक भाऊ ओबामा यांचे अभिनंदन. बराक भाऊ ओबामा दुसऱ्यांदा निवडून आला तर कोरेगावात कशाला, त्याला आपला चेहरा दाखवायचा, बराक भाऊ ओबामा इतका बा माझा चेहरा बघा, असे जे इच्छुक जन्माला येतात. त्यामुळे तिथे गंमत कशी होते की विधानसभेला अर्धी तरी ताकद ही उमेदवाराची लागते आणि त्यांनी एक 25-30 पोरं हाताशी धरलेली असतात, एक 20-25 लाख रुपये मेहनत घेऊन 5 वर्षात खर्च केलेले असतात आणि साधारणतः एक 20-25 हजार मतं आपल्याला मिळतील अशी तयारी केलेली असते. पण ते पारडं खाली जायला शेवटचे 2-3 बटाटे लागतात, त्यासाठी पक्ष हवा असतो. त्यामुळे तो निवडणूक जवळ आली की पक्ष शोधायला लागतो आणि मग जो तिथे दुबळा पक्ष असतो तो काय करतो, त्याला घेतो. श्रीलंके इकडे, अमरकाडे इकडे, कळलं तुम्हाला? मला सांगा, 8 तुम्ही लगेच स्ट्राईक रेट काढलात शरद पवार, पण 8 मध्ये जवळजवळ 5 उमेदवार हे उसनमरीचे आहेत ना पवारांचे, लोकसभेला जिंकलेले. ते पवारांचे कुठे आहेत? तर त्यामुळे तो जो अजेंडा होता तो आता चालणार नाही, कारण महाराष्ट्र विधानसभेत घटना बदलली. मग आता कुठले मुद्दे चर्चेला येतील विधानसभा 2024 प्रचारामध्ये किंवा मतदारांना भुरळ घालतील असे मुद्दे तरी कोणते? कारण तुम्ही म्हणता आरक्षण हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता संविधान बदल हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता सहानुभूतीची लहर नाही, मग काय मुद्दे? नाही, लोकसभेला पण मुद्दे होते असं माझं मत नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. कारण साधारणतः 70-80% मतदार हा कमिटेड असतो, जो पुढचा 20% असतो ना तो इकडे तिकडे होतो आणि हा सगळा प्रचार हा 20% मतांसाठी असतो. मोदींनी किंवा अमित शहांनी 2014 आणि 2019 जर केलेलं काम काय असेल तर त्यांनी मतांची टक्केवारी प्रचंड वाढवली मतदानाची आणि त्यातून एक लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीत साधारण 1% मतदान वाढवलं तर जवळजवळ 50 लाख असतं, 2% 1 कोटी वाढतात आणि तुम्ही जेव्हा 1 कोटी वाढवता त्यांना तुम्ही कार्यकर्ता तुमच्या संघटना वेगवेगळ्या कारणासाठी मतदान केंद्रापर्यंत आणताना तेव्हा त्या 1 कोटीमधला 80% तुम्हाला मतदान, 20% तुम्ही नेऊनसुद्धा तुम्हाला देणार, पण त्यामुळे तुमचा बल्क वाढतो, तो गेल्या लोकसभेला कमी झाला. या विधानसभेला आत्तासुद्धा मुद्दे सगळे दाखवायला असतात, सगळं दाखवायला असतं, पण भाजपने आपल्या संघटनेवर भर दिला पाहिजे. तुमचे जे काही 50 प्रमुख बूथ प्रमुख वगैरे आहेत त्यांनी जर त्या दिवशी तो कार्यकर आपला हक्काचा, तुम्हाला माहिती असतं हा माझा मतदार आहे, त्या 50 प्रमुखाला तर माहिती असतं ना, पण तो अगदी लोकल असतो त्या चाळीतला वगैरे, त्यांनी 80-90% मतदान घडवून आणावं, बघा किती फरक. वाच एक पुरावा म्हणून सांगतो, अनय जोगळेकर आमच्या ठाण्याचे आहेत, त्यांनी एक व्हिडिओ केला होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, 50 प्रमुख को किसने देखा, त्याला 13,000 लोकांनी उत्तर दिली, 12,998 लोकांनी ल पाहायला नव्हता, त्याच्यातच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. देवेंद्र हाच भाजपचा चेहरा आणि त्याची जात हीच मर्यादा, ही परिस्थिती कायम राहील आता? नाही, हा पण देखावा आहे, परत लक्षात घ्या. मला सांगा, भाजपला आत्तासुद्धा या आपण महायुतीला फक्त 2 लाख मतं कमी आहेत, तर मग भाजपला मत देण्यात मराठे नव्हते होते ना, भाजपतर्फे निवडून आलेले आहेत मराठे आहेत ना, तेव्हा हा कृत्रिम देखावा असतो, यांनी काय होत नाही हे सगळं विश्लेषक आणि लोकांच्या डोक्यात आहे. मोदी नावाचा माणूस ओबीसी आहे, त्याच्या जातीचे वाराणसीमध्ये नेमके किती मतदार आहेत, मग त्याला मतं का दिली? अखिलेशला यादवांची मतं मिळत असतील तर मग मोदींच्या जातीचं मला वाटतं 1% पण मतदान हे वाराणसीत नाही आहे, तर हे आमच्या डोक्यात आहे, आम्ही त्यातून बाहेर पडायला तयार. आणि मग लगेच त्याचं सांगितलं जातं, तुम्ही विश्लेषण केलं जातं, मग तसं नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं की खोट्या नॅरेटिव्हने तुम्ही हरला नाही भाजपवरले, भाजप हरला हा खोटा नॅरेटिव्ह.
हा फरक लक्षात घ्या. आजचा नॅरेटिव्ह काय, भाजप हरला भाजप, अरे 1% मतदान, मी मगाशी आकडा सांगितला दादा की 31% तुम्ही बहुमतात आला आणि आज 37% आहेत ना, मग बहुमत का गेलं? तर आपण बालपणापासून वाचलेली कार्टूनमध्ये बघितलेली गोष्ट आहे, तो कावळा असतो, तो त्या मडक्यातलं पाणी वर येण्यासाठी त्यात दगड खडे टाकतो आणि पाणी वर येतं. समोरच्यांचं पाणी तसं वर आलं, तसं वर आलं, कारण आपण पाणी झाकून ठेवलं नाही, आपलं पाणी वाफ होऊन कमी झालं आणि त्यांचं तळाला असलेलं पाणी वर. मतदानाची आपल्याकडची पद्धत लक्षात घ्या. चहाच्या कपामध्ये चहा 1.5 इंच उंच असतो, बशी टोचला 1.25 इंच होतो उंची खाली, आणि ज्याची उंची जास्त तो निवडून येतो. कर्नाटकमध्ये 2018 भाजपला 2% मतं काँग्रेसपेक्षा कमी होती, पण भाजपला 100% अधिक जागा मिळाली, काय असतील त्या, आणि काँग्रेसला 70-1 जागा मिळाली. याचं कारण काँग्रेसची मतं ही अख्ख्या कर्नाटकात पांगलेली होती आणि भाजपची मतं ही मध्य आणि उत्तर कर्नाटकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड होती. दक्षिणेत त्यांची डिपॉझिटं गेली होती, उत्तरेत ते निवडून आले, ते मध्य कर्नाटकमध्ये निवडून आले. ते हे निवडणुकीचे ही जी गुंतागुंत आहे ही न समजता भाजपचा पराभव भाजप सगळे नाचायला नाही झालेला. त्या क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस असतो माहीत आहे तुम्हाला, डकवर्थ लुईस. आता पाऊस पडला हा त्या समोर आत्ता बॅटिंग करणाऱ्याचा गुन्हा नाही ना, मग त्याच्या ओव्हर्स कमी केल्या जातात आणि त्या ओव्हर्समध्ये आता तू इतके रन कर, हे जे डकवर्थ लुईस असतो ना त्यानुसार गेल्या लोकसभेचा निकाल लागलेला आहे. म्हणजे एकदा गावस्कर चिडला होता एका मॅचमध्ये, म्हणजे एका बॉलमध्ये 36 रन्स करायचे, म्हणून तू तरी टाकता कशाला, म्हणजे कुठून गणित काढले एका बॉलमध्ये 36 रन्स. कारण गंमत कशी असते बघा, की ज्यावेळेला समोरच्याची बॅटिंग संपली आणि त्याने जे रन्स केले त्याच्यापेक्षा मला जास्त करायचे, म्हणून मी 50 ओव्हर्समध्ये किती करायचं याचं गणित मांडून बॅटिंगला सुरुवात करतो. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये मी 7-8 रेटने जात नाही, पण मध्ये पाऊस पडला तर माझ्या ओव्हर कमी झाल्या, ही माझी चूक नाही, माझा गुन्हा पण नाही आहे, पण नियम आहे. तसं 2024 निकाल लोकसभेचा हा डकवर्थ लुईसचा आहे लक्षात, त्यामुळे तुम्हाला पराभूत करायचं ही त्या व्यवस्था होती, त्यात ती व्यवस्था होती. तुम्ही पराभूत नाही झाले, तुमची 1% मतं कमी झाली. 38% 300 जागा, 31% 282 जागा, मग 37% कमी का पडलो याचं आत्ममंथन झालं. शेवटाकडे येताना एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. अनेकांना तो प्रश्न पडलेला आहे आणि तो आपण गंभीररित्या चर्चा केली पाहिजे, कारण शेजारच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागुंदी माजवली गेली. रिझर्वेशनबद्दल विद्यार्थ्यांचं आंदोलन काय सुरू होतं आणि त्याचा वणवा कसा त्या देशाला बेचिराग करतोय असं आपण पाहिलं की कुठल्या मानसिकतेने आपल्याच राष्ट्राध्यक्षाची अंतर्वस्त्र महिलेची जाहीररित्या दाखवली गेली आणि त्यानंतर एक विधान येतं की भारताचाही बांगलादेश होऊ शकतो, हा दुसरा. तिसरं मणिपूरमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यानंतर एक विधान येतं की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. तिसरं लोकांच्याकडे आता दुसरा कुठलाही रिझॉर्ट उरलेला नाही, तर लोकांना व्हायलन्स आणि आगीचा आश्रय घ्यावाच लागेल आणि त्यानंतर बदलापूरचं उद्रेकपूर होतं. घटना घडलेली निंदे असते, मग ही जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य या भयसूचक सूचना होत्या, जन्मासारची नाडी ओळखलंय याचं निदर्शक होतं का अनागोंदीला सहाय्यभूत ठरणारी वक्तव्य होते? नाही, ठरवण्या होणार, लक्षात घ्या. मी त्यांनी कसं वागावं हे तुम्ही नाही ठरवणार, ते आपल्या सगळ्या भूमिका त्या साधण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबन. मला परत मी क्रिकेटमध्ये जातो, क्रिकेटमध्ये इम्रान खानचं एक वाक्य मला आठवतं, तो म्हणतो आय हेट धिस गेम, कारण तो
बॅट्समनचं आहे, बॅट्समनकडून बॉलरने मार खायचा असा गेम आहे, म्हणून आय डोंट लाईक दिस गेम. पण दुसरीकडे बघा की सचिन तेंडुलकरचा बॅट पॅच चालू असताना सगळीकडून टीका झाली, तेव्हा सचिन तेंडुलकर त्याला किती विचारलं तरी तो सांग मी माझी बॅट बोल आणि तो बॅटीने ठोकून काढायचा. समोरच्यांनी काय करायचं ते करावं, त्यांनी बॉल कसा टाकावा हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही बॅटिंगला उभे आहात ना, हो बॅटिंग करा. मला सांगा की तुम्हाला विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा सत्ताधारी लोक काय करत होते, 105 आमदार बहुमत युतीला मिळालं असताना विरोधी पक्षात बसले ते सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती. ती देवेंद्रांनी करून दाखवली आणि उद्धवला मुख्यमंत्री होऊन सुद्धा आपले काही ते 56 आमदार होते ते टिकवता आले नाही. नेतृत्व कोणाची कसोटी तिथे असते. वा, व्हेरी वेल सर. पवारांची पार्टी फुटली मग भाजपचे 105 सून का नाही फुटले ते सोडा. आज घडीला 105 त्यांचे, त्यांनाही 9 मंत्री आहेत. यांचे 40 आहेत त्यांना 9 मंत्री, त्यांचे 40 त्यांना 9 मंत्री, आणि तरीही 105 लोकांची आमदारांची जागा टिकवलेली. अशा वेळेला निराश होऊन नाही चालत. आपल्याला आशावादी कुठे आहे, आपल्याला आशा कुठेही शोधलं पाहिजे. आत्ता हरलो ना पण परत जिंकेल. मराठ्यांचं सगळ्यात मोठं वाक्य कुठचं आहे, त्या अब्दालीने लात मारली काय ती का त्याच्या सेनापतीने, तेव्हा तो दत्ताजी शिंदे काय म्हणाला होता, बचेंगे तो और भी लढेंगे. 2 पासून 282 पर्यंत येतानाचं अंतर कमी नसतं मित्रांनो, ते एका निवडणुकीत काही महिन्यातलं नसतं. त्यासाठी आणि म्हणून मी नेहमी सांगतो 17 मे 2014 निवडणूक जिंकल्यावर दिल्लीत गेलेल्या मोदींचं जे भाषण आहे ते मला फार कौतुकास्पद वाटतं. म्हणजे पहिला चमत्कार की पहिला बिगर काँग्रेस पक्ष थेट बहुमत घेऊन आलाय, नव्या नेत्याकडून घेऊन आलाय आणि तो मी घेऊन आलोय असा नरेंद्र मोदी त्या गच्चीवर भाजप कार्यालयाच्या उभा राहून सांगतो, हा विजय माझा नाही, जे निवडून आले त्यांचा नाही, त्यासाठी प्रयत्न केले त्यांचा सुद्धा हा विजय नाही, 4 पिढ्या खपल्या आहेत त्या सगळ्यांचं यश आहे. तेव्हा त्या पक्षाला आणि त्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्याला निराश होण्याचा अधिकार नसतो, हे पहिलं लक्ष. पराभव पचव, मी नेहमी सांगतो की भाजप पराभव पचवत इथपर्यंत आला. त्यांनी एखादा पराभव, एखादी जागा गेली, एखादी सत्ता गेली यासाठी रडत बसता कामा नये. असं बसलात तर तुम्ही भाजपवाले नाही, तुम्ही संघाची एक शाखा असू शकत नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की 105 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा फक्त 9 मंत्री होतात आणि तरी सुद्धा पक्षातनं विरोधाचा सूर बाहेर पेपरमध्ये येत नाही, याचं श्रेय तुम्ही मातृसंस्थेच्या शिस्तीच्या धड्याला द्याल की नाही? नाही, मी तर नेहमी सांगतो की तो जो टॉपला जाऊन बसलाय ना तो आज सुद्धा स्वयंसेवक आहे आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहून वसंतराव नाईकानंतर संपूर्ण तण मुख्यमंत्री राहण्याची किमाया करून दाखवणारा माणूस पक्षाने आदेश दिला तर उपमुख्यमंत्रीसुद्धा होतो, त्यात कमीपणा मानत नाही. अरे त्याला अपमान वाटत नसेल तर तुम्ही कशाला अपमान मानून घेत आहे, तो कर्तव्य बुद्धीने करतो ना, ह्याचा अर्थ तो तुम्हाला दाखवतोय की कर्तव्य महत्त्वाचं आहे, पद महत्त्वाचं, पद येईल जाईल पण आपण ओरिजिनॅलिटी टिकवली पाहिजे, आपण लढून जिंकणारे आहोत, मेहरबानीवर जिंकणारे नाही की मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे त्यासाठी तुम्ही अधिक आमदार राहणार मग मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. नो, एक शेवटचे 2 प्रश्न. दोज यू वॉन्ट टू टेक देअर कॅमेराज अप अँड रेकॉर्ड इट. लढत दुरंगी होईल, तिरंगी होईल, चौरंगी होईल का पंचरंगी होईल? सगळेच पक्ष 288 जागा लढतील, सीट ऍडजस्टमेंट होतील, महायुती राहील, महाआघाडी राहील, काय वाटतं आपल्याला?
मला असं वाटतं की कमीत कमी तिरंगी ते सप्तरंगी अशा निवडणुका होतील. कारण ज्याच्या जागेनुसार आहे ना, प्रत्येकाने आपली आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अगदी मी तुम्हाला सांगितलं ना, फ्लेक्सवर जन्माला येतात तो 25-1 लाख रुपये 50 लाख रुपये खर्च करतो ना. मग त्याला माहिती असतं की आपण लढलो नाही तर मग आपण जी गोळा केलेली 25-30 पोरं आहेत, कारण ह्या 25-30 पोरांना सुगीचे दिवस येतात ना. रोज मटण पार्ट्या होतात, काय काय होतं सगळं. तर तुम्ही लढणार नसाल तर मग काय करायचं? मग कोणाला तरी सपोर्ट देऊन त्यांना, ते भुकेलेले आहेत त्यांना पोसावे लागतात. ही निवडणुकीची एक रचना झालेली आहे आणि त्यामुळे निवडणुका ह्या अशा इच्छुकांच्या होणार. त्याच्यातून आता या पक्षाला मिळायचं, ह्या पक्षाचा जो आहे तो म्हणेल मी बंडखोर होतो. मला आठवतं 2014च्या निवडणुकीत विश्वजित कदम पुण्यातून उभे होते ना, तर तेव्हाला एक पवारांच्या खूप जवळचे एक रस्त आहे आणि माझ्याही जवळचेच आहेत. पवारांना फार चांगले ओळखतात. तर पवारांचं ते भाषण विश्वजितच्या प्रचाराला आलेले, मी पण ऐकत ते उभे होते आणि पवार म्हणाले की चांगलं तरुण नेतृत्व आहे. विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचे आहेत लक्षात घ्या. पवार म्हणाले अतिशय उमेदीचं तरुण नेतृत्व आहे. आज जर हा निवडून आले तर पुढची 25 वर्ष या जागी दुसरा कोणीही जिंकू शकणार नाही, हे लक्षात घ्या आणि कामाला काळ्या. मला ते ग्रस्त म्हणाले काय सांगितलं कळलं, म्हटलं काय काँग्रेसला जिंकून आलं हे म्हणाले. हा जिंकून आला तर पुढची 25 वर्ष NCP यावर दावा करू शकणार नाही, याला आत्ताच पाडा. तर ते असतं कसं असतं की आत्ता पक्षाच्या ॲडजस्टमेंट होतील हो, पण हा आला आणि टिकला तर. त्यामुळे आत्ता विरोधी पक्षाचा आपल्या विरुद्ध म्हणजे युतीचा आला चालेल, महाविकास आघाडीचा आलेला चालेल, पण तो आला आणि टिकला तर त्यासाठी ह्याला आत्ताच पाडला पाहिजे असं म्हणणारा जे जे कोण त्या मतदारसंघातले असतील ते पुढे येतील आणि त्यावर तो निकाल लागलेला असेल. आणि त्यामुळे मग तिथे भाजपसारख्या संघटनेची ताकद असलेल्या पक्षाला अधिक यश मिळवता येतं, हे पण लक्षात आहे. कारण इथे पक्षासाठी माघार घेण्याची तयारी आहे. असे जे लोक ओरिजिनल भाजप हे लक्षात घ्या, उसनवारीचे मी सांगत नाही, मी ओरिजिनल भाजपवाले सांगतो, तर ते जिंकू शकतात. काय फार मोठं अवघड अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे विधानसभा 2024 यामध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार NCP, तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार यांचा NCP तुतारी चिन्ह असला गट, या सगळ्यांना किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? त्यांचं पोटेन्शियल जेवढं आहे, अर्थात अजितदादा महायुतीत राहतील किंवा उद्धव ठाकरे आघाडीत राहतील हे मला आज खरं वाटत नाही. माझी अपेक्षा हे दोघेही तिथे टिकणार नाहीत. कुठे जातील मग, कोण घेणार? नाही, त्यांच्या परत वेगळ्या आघाड्या निर्माण होऊ शकतात ना. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आघाडी होऊ शकते, युती तर झालेली होती. बरं चला, जागा किती मिळतील सांगा. जागा माझं मत असं आहे की शिवसेना आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप हे धरून 170-180 जागा जिंकू शकतात. हे पोटेन्शियल आहे, मी पोटेन्शियल सांगतो. हां, आता तुमच्याकडे कसं असतं ना, तर आपल्याकडे सुपीक जमीन आहे, पाण्याची सोय आहे, सगळं आहे, पण मशागत करायची नसेल तर आपोआप पीक येत नाही, ते पीक आणावं लागतं. हे तुमचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने ते काम करणार असेल आणि मेहनत घेणार असेल, हे तुमचं पोटेन्शियल आहे. गेल्या 2 निवडणुकांत तुम्हाला मिळालेली मतं आहेत ना, ती 2014ची तर काम न करता मिळालेली मतं होती, तुमची सत्ता नव्हती. ओके, तर ते पोटेन्शियल आहे, फक्त तुम्ही त्या पोटेन्शियलचा वापर करणार का यावर आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही आघाड्या एकत्र करून म्हणजे काँग्रेस पवार वगैरे मिळून 100च्या पलीकडे नाही जाऊ शकत.
कारण लक्षात ठेवा, आत्ता त्यांना मिळालेली मतं आहेत त्यामध्ये एम आय एमची मतं आहेत, त्यामध्ये समाजवादी पक्षाची मतं आहेत, त्यात रिपब्लिकन गटांची मतं आहेत, त्यामध्ये इतर जे छोटे छोटे गट आहेत, शेकाप आहे. आता शेकाप लढायला येणार, मग तुम्ही 10 तरी जागा त्यांना द्या मागणार ते, तर हे नाही दिलं तर ते उभे राहणार, ह्या सगळ्या हे होत जाणार. शेवटचा प्रश्न तो म्हणजे, लोकसभा ही 6 विधानसभा मतदारसंघांची असते, त्यात यावेळी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश अनेक ठिकाणी मिळालं नाही, तरी देखील असे 6 ते 7 मतदारसंघ आहेत की जिकडे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षापेक्षा 75 अधिक जागांचं मताधिक्य प्राप्त झालं. म्हणून हा प्रश्न विचारतोय, त्यातला एक मतदारसंघ कोथरूड हा आहे, कोथरूडमध्ये यावेळी किती मताधिक्य भाजपला मिळेल? कारण मी कोथरूडचा नाही, मी जनरल एकूण अभ्यास करतो आणि त्यामुळे मी पोटेन्शियल सांगतो. आणि लक्षात ठेवा की मोदींनी 14 चमत्कार का घडवलं हे पहिलं समजून, त्यांनी त्या गुजरातच्या 2012 डिसेंबरमधल्या निवडणुकीमध्ये त्या मौलानाची टोपी परत केली, त्या एका दिवसामध्ये किंवा त्या एका चित्रणामध्ये हिंदू वोट बँक तयार झाली. म्हणजे ज्यांच्या पोटात दुखत होतं काय हे पवारांनी आणि लाजवाटने त्या जाळीदार टोप्या घालून इफ्तार करतात असं ज्यांना ज्यांना वाटत होतं, त्यांच्या मनातला तो राग होता ना, अरे यार एक तो शेर निघला, तिला टोपी पण घालायला नकार दिला. त्या दिवशी 15-16% जी वोट बँक हिंदू वोट बँक तयार झाली, लक्षात घ्या ती हिंदू वोट बँक फुटते असं वाटतंय, इजी टू डिवाइड हिंदूज. नाही नाही ते तुटते असं नाही, पण त्या एका वोट बँकेने 14-15% मुस्लिम वोट बँक होती ती लेवल केली किंवा न्यूट्रलाइज करून टाकली, मार्जिनलाइज करून टाकली. आता पक्षांची तुमच्या आमच्या मतं असतील ती ओरिजिनल राजकीय मतभेदावरची मतं, तर ती वोट बँक जी आहे ती शिथिल झालेली आहे, ती तुम्ही परत ॲक्टिवेट करा, परत रिवाईव्ह होत आहेत तुमची मतं, पण ती काढायला पाहिजेत ना. ते कसं आहे तुम्हाला सांगतो, ह्या प्रकार काय असं होतं बरं, भाजपवाले म्हणजे मध्यमवर्गीय, तो शेअर वाढला माझे इतके येतं माझे इतके येतं, अरे तू शेअर कुठे विकतो, तू फक्त घेऊन ठेवतो आणि त्याच्या किंमती वाढल्या किमती वाढल्या किमती वाढल्या. ते वाढणं किंवा उतरणं हे जे ॲक्च्युअल ट्रेड करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, नाही तर तुमच्यासाठी तो कागद आहे हो. तसं भाजपचं शेअर भांडवल खूप आहे, पण आणा मार्केटमध्ये बघा काय होतं ते. प्रेक्षक मला हे यातलं काही कळत नाही, पण मला जे काही त्याचं आकलन आहे त्यानुसार सांगतो. ते तुम्ही म्हणता पण गंमत बघा, त्या अदानीने 5% शेअर विकले तर 1 करोड रुपये जमा होतील हो, किंवा अंबानीने 1% शेअर त्यांनी बाजारात आणले तर काय होईल. भाजप तसा आहे, भाजप तसा आहे, तुम्ही तुमचे शेअर काढा बघा, ते नुसते कपाटात ठेवून नाही उपयोग होणार. प्रेक्षक मला जेव्हा मंदार देवगावकर यांनी फोन केला होता तेव्हा साधारणतः 1 वाजेपर्यंत ही मुलाखत संपावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती, घड्याळात बघा बरोबर 1 वाजले आहे, त्यांनी साधारणतः 80 ते 85 प्रश्न जवळपास सर्व प्रश्न जे मला इथे आले तेही प्रश्न घेतले गेले. भाऊंनी त्यांच्या आकलनानुसार सडेतोड उत्तरं दिली आणि भारतीय जनता पक्षाला 170 ते 180 जागांचं पोटेन्शियल आहे हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याचबरोबर महाविकास आघाडी 100 पेक्षा अधिक जागांवर यश मिळवू शकणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं. ही सगळी केवळ गंमत नव्हती मित्र, ही सगळी करमणूक नाही आहे. एखादी निवडणूक त्या देशाचं त्या प्रदेशाचं भाग्य ठरवत असते. आज अनेकांना माहीत नसलेली गोष्ट सांगतो, एक चुकीचा निर्णय एखाद्या प्रदेशाला पूर्ण बर्बाद कसा करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण दिल्ली आहे, त्याचं उत्तम उदाहरण पंजाब आहे की जिकडे या रेवडी कल्चर आणल्यामुळे संपूर्ण प्रदेशाची राज्याची अर्थव्यवस्था भिकेला लागली. आणि त्याच वेळेला तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे शेतकऱ्यांना जी वीज मिळते
त्या विजेचं उत्पादन 8 रुपयांनी होतं आणि ती सबसिडाईज करून 1.5 रुपयांनी आपल्याकडे आत्ता शासन देत आहे. त्याचबरोबर ही वीज आता 100% सोलारच्या माध्यमातून निर्माण होते आहे. इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक सोलारमध्ये केलेला जर कुठला एक आत्ताचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. व्हेरी बिग पण गंमत अशी आहे की रोज सकाळी दुसऱ्याच भांडूपच्या राजाचं दर्शन घडवायचं असल्यामुळे या गोष्टी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्यासमोर येत नाहीत. मी स्वतः एका हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा संचालक आहे. तुम्हाला माहिती पण नसेल की 10,000 कोटी रुपये पंप स्टोरेजसाठी आम्ही या महाराष्ट्रात गुंतवले आणि 7,250 मेगावॅट पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही करणार आहोत. आणि जो चिपळूणचा पूर तुम्हाला दिसतो तो चिपळूणचा पूर यापुढे इतिहास जमा होईल अशा प्रकारची संपूर्ण रचना त्यातून निर्माण होते. ही सगळी विधायक कामं आहेत. ही विधायक कामं करण्याकरता म्हणून चांगलं सरकार लागतं, न की ठरलेल्या मेट्रोचं स्टेशन बदलणारं सरकार लागतं. याचं कारण लम्होने खता की थी, सदियोने सजा पाई है. मग अशी भाऊजी म्हणले की लोकांनी ठरवावं लागतं. लोक जेव्हा ठरवतात तेव्हा काय होतं, जनता जेव्हा उभी राहते तेव्हा काय होतं, नेता कोण याच्याशी काही कर्तव्य नसतं, ते नंतर येतं. 1680 महाराज गेले आणि अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत ज्याचं राज्य पसरलेलं आहे आणि भारताचं जी डी पी त्यावेळेला 25% ऑफ द वर्ल्ड आहे असा अनभिषिक्त सम्राट क्रूरकर्मा औरंगजेब 3.5 जिल्ह्याचं राज्य असलेल्या हिंदू पदपातशाही विरुद्ध सगळं सोडून महाराष्ट्रात येतो. कारण त्याला बरोबर माहिती असतं इथेच गवताला भाले फुटू शकतात. आणि 27 वर्ष पुढची एकही नेता नाही, राजा नाही, राणी कैदेत, राजपुत्र कैदेत, सरदारांमध्ये आपापसातली भांडणं, पण जनता अशी तेवत राहते की 1707 साली त्याच औरंगजेबाची कबर इथं बांधली जाते. हा जागवल्य इतिहास आहे. वेन पीपल डिसाईड रेव्होल्युशन इज एमिनंट, जेव्हा लोक खचतात तेव्हा सिराजउद्दौलाचं उदाहरण आपण पाहिलं आहे की 1 लाख लोक बघत राहिले आणि 3,000 भारत पादाक्रांत केला. इट्स नॉट, यू आर नॉट डिफीटेड टिल द टाइम यू ॲक्सेप्ट दॅट यू आर डिफीटेड. दॅट्स द मेसेज भाऊ वॉन्टेड टू गिव्ह. भाऊ थँक्यू व्हेरी मच. गिव्ह अ साऊंड.